नमस्कार, नमस्कार मैं सतीश नाइक। नमस्कार करनार पंडित। आज गीता नाही आहे, नमस्कार। तिची तब्येत ठीक नसल्यामुळे बस तुझा परिचय डॉक्टर करून द्यायची जबाबदारी आज माझ्यावर आहे। तर ती आधी मी सर्वांना सांगतो आणि नंतर आपण आपला संवाद सुरू करूया। काळाच्या ओघात बंद पडलेल्या रहेजा स्कूल ऑफ आर्टच्या शिक्षण व्यवस्थेत अमूर्त चित्रकलेला फारसा वाव नसल्यामुळं तिथनं चित्रकला क्षेत्रात फारशा अमूर्त चित्रकारांनी प्रवेश केला नाही ही वस्तुस्थिती आहे। याला अपवाद ठरले ते अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच विद्यार्थी, रहेजाचे माझे विद्यार्थी। त्यातलं एक नाव आहे चित्रकार पंडित खैरनार। या क्षेत्रात प्रवेश केल्यावर त्यांनी खूप संघर्ष करावा केला, त्यांनीही तो अगदी वसा घेतल्यासारखा केला। मुंबईच्या कलावर्तुळात मंदीचा मोठा फेरा येताच मुंबईत चांगलं बसलेलं बस्तान सोडून नाशिकला जाऊन स्थायिक व्हायचा धाडसी निर्णय देखील त्यांनी घेतला आणि तो प्रत्यक्षात देखील आणला। आता नाशकातल्या तब्बल 4,000 चौरस फुटाच्या भल्या मोठ्या स्टुडिओत ते मोठमोठाले कॅनव्हास रंगवत असतात। उपजीविकेसाठी नोकरी न करता चित्रकार म्हणून जगणं अतिशय अवघड असतं। त्यांच्या या आजवरच्या अनोख्या प्रवासाविषयी मीच त्यांना आता बोलतं करणार आहे। हे खरंच गीताचं वाक्य आहे, पण आता ते मी बोलून जाणार होतो। तर अच्छा, 93 गप्पांमध्ये, ही 93वा हे आहे कार्यक्रम, याच्यावरील गप्पांमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो। खैरनार, तुमचंही स्वागत आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया, चालेल? हो चालेल ना, अगदी तुम्ही म्हणून काय होतो। नाशकातलं तुम्ही हवामान कसं जसं आहे? नाशकात सध्या 2-3 दिवस पावसाची जरा हाजिरी नव्हते, पण आज दुपारपासून हां जरा परत नव्याने, एवढा जोरदार नाही आहे, पण साधारण बर, जिमजिम जिमजिम असा रिप रिप कंटाळवाणा आल्यासारखा पाऊस चालू आहे। अच्छा, मग सध्या काम बंद? हा पावसाळ्यात तसं काय मी जास्त काम करत नाही, भटकण्याचं काम जास्त करतो। फॅमिलीचे काही काम असेल ती गुरकवतो, तिकडे जा तिकडे जा, गेली 2-3 महिन्यापासून हाच रेशो चालू आहे। पण पावसामध्ये मुंबईतले पावसात लोक कामं करत नाहीत, बरोबर? ऑइल काम, ऑइल पेंटिंग वगैरे हो तूही द्यावी हो करत हो नसशील। आता आता तुला नाशिकला गेल्यावर काय प्रॉब्लेम आहे? नाही तसा काही प्रॉब्लेम नाही, थोडासा वातावरणाचा जास्त आस्वाद घेत असतो मी पावसाळ्यात थोडासा। बरोबर, त्याच्या रे पाऊस कॅनव्हासला पडतो ते मॉइश्चर पसंत, येणं वगैरे भानगडी नाशकात नसते, कॅनव्हासला मॉइश्चर पकडणं एवढ्या वगैरे? नाहीये। वॉल वॉल ओल्या वॉल अगेन्स्ट जर तुम्ही कॅनव्हास रेस्ट केलं असेल तर कदाचित फंगस पकडू शकतो, पण अदरवाइज तसा फंगसचा आणि याचा काही इश्यू नाहीये, अच्छा, कारण बर मी बर बर इजलवर लावून कुठेही काम करू शकतो ह्या कंडिशन मध्ये सुद्धा। पण शक्यतो पावसाळ्यात मी थोडासा वातावरणाचा जास्त आनंद घेत असतो, बर म्हणजे फार काही कामात रमत नाही मी, हाँ, कारण तर पण हा सीझन आहे तो। हा बोलो। एन्जॉय करायचं, एन्जॉय करायचं। तुला माझा आवाज येतोय ना? ऐकू नीट। हॅलो। हा, माझा आवाज ऐकू येतोय हा का? तुमचा थोडासा डिसकंटिन्यूटी होतो। हो, हो आता येतोय, आपण प्रयत्न करूया। ठीक आहे, भरपूर लोक आलेले आहेत ऐकायला परत कार्यक्रम। ब्रेक झाला तुमचा आवाज। हा नाही, मी आता बोलतोच आहे, कारण मला तरी इथे काही दिसत नाहीये। तिकडे विचारतेस का जरा, त्याला फोन करून? आहे का नंबर? त्याला जरा विचार काय नेमका परिस्थिती आहे ती। पंडित, प्रश्न असा आहे की पहिलाच प्रश्न असा आहे की तू या क्षेत्राकडे वळलास कसा? मूळचा तू वळलो नाशिकचाच म्हणजे ना? असं कोणी गाईड, हो मुळात नाशिक जिल्ह्यातच माझं मालेगावच्या जवळ एक पाटणे म्हणून एक गाव आहे, तिथे माझा जन्म झाला। आणि चित्रकलेमध्ये वळण्याचा हेतू असा नव्हता किंवा कोणी मला असं इन्सिस्ट पण नव्हतं केलं, पण लहानपणापासूनच मला चित्र काढायची, छोट्या छोट्या मूर्ती बनवायची आणि गल्लीमध्ये क्वार्टर्स ज्याला आपण कुंभार म्हणतो, तर ती सर्व गल्ली आमच्या आजूबाजूच आहे। त्या काळातले सर्व लहान लहान मित्र आम्ही एकत्र गणपती बनवणे, बैलपोळा आला की बैल बनवणे किंवा रंगवणे, ह्या सर्व तर सेम वयाचे वर्गाचे पोरं असल्यामुळे त्यांच्या घरी येणं जाणं शिरकाव होतात, आणि तिथून असं काहीतरी करावं असं असं नेहमी वाटायचं। मग मी हळूहळू चौथीत असताना काही चित्र काढली, आमचे मोठे बंधू सोबत होतो त्यावेळेस मी कोकणामध्ये,
मराठी शाळेत एका, त्यांची तिकडे बदली होती. मग त्यावेळेस चित्रकलेचा काही विषय सांगितला की तुमचा आवडता पक्षी काय आहे, तर मी खूप जोमाने ग्रीन कलरचा पोपट, पूर्ण ग्रीन आणि लाल कलरची त्याची ती चोच, ही मला अजूनही रिमाइंड करते की मी तो कसा काढला होता आणि कसा तो हिरवा गच्च रंग आणि त्याची लाल चोच. तिथून भावांनी मग प्रोत्साहन पण दिलं का अरे तुला चित्र चांगलं काढता येतं. तर हे थोडीशा छोट्या छोट्या ह्या गोष्टी घडत गेल्या मग हळूहळू शालेय जीवनामध्ये. प्राथमिक शाळेत जेव्हा एंट्री झाली तेव्हा आमचे एक टीचर होते ते के एम आयरे सर, त्यांनी मला खूप सपोर्ट, खूप म्हणजे खूप हेल्प केली. शाळेच्या मटेरियलमध्ये मटेरियल जे असायचं ते मला ते सर्व देऊन टाकत, तुला काय करायचं कर याच्या ते कोणी वापरत नाही. मग ते शाळेच्या बजेटमध्ये जेवढं एक्झामसाठी जे बजेट मटेरियल आलेलं असायचं ते सर्व मला हँडओव्हर करून द्यायचे. तर खूप चित्र काढत बसायचे, त्यांचा तो मला फार मोठा सपोर्ट होता. मग त्यांनीच मला त्यावेळेस सांगितलं की चित्रकलेचे पण पुढे शिक्षण असतो म्हणे. मग ते माझ्या डोक्यात असं घर केलं की नाही आता 10वीनंतर चित्रकला शिकायची. बर थोडा थोडा असा लहानपणीच्या गोष्टी आहेत तशा बऱ्याच आहेत. मी फाउंडेशन गावामध्ये फाउंडेशन नाही, करायला लागते गेलास मी मग गावामध्ये काय. त्यानंतर गावामध्ये त्यावेळेस 9वी 10वीच्या दरम्यान बरच पेंटरकीचे कामं करायचो, कोणाच्या छत्रीवर अच्छा कोणाच्या घरावर. हो हो बर बरेच छोटे छोटे कामं करायचे, मूर्त्या रंगवायची कामं, हे बरेच छोटे छोटे छंदच होता की म्हणजे सुरूच केलं होतं किती किती. हा फाउंडेशन बर मी धुळ्याला केलं, SSCPचं एक कॉलेज आहे तिथे फाउंडेशन केलं. तेव्हा मग कुठे जायचं काही कल्पना नव्हती, घरचे इकडे तिकडे विचारायचे की याला कुठे पाठवायचं. कोणी सांगितलं की नवीनच कमर्शियल तिथं स्थापित झालंय धुळ्याला, कमर्शियल लाईन चांगली असते, खूप पैसा वगैरे असतो वगैरे वगैरे. मग घरच्यांच्या फोर्सनी मी 1 वर्ष कसं बसं केलं ते, पण त्याच्यात फार काही रमलो नाही मी. फार मग इनलिगल गोष्टी वगैरे भांडणं वगैरे, शिक्षकांचं विरुद्ध तक्रार, तुम्ही हे नाही शिकवलं ते, त्याच्यामुळे ते शिक्षकांनी मला राग काढून मला एलिमेंटरी कमर्शियलला नापास करून टाकलं. मग त्या रागारागाने मी औरंगाबादला पलायन केलं आणि तिथे यशवंत कला महाविद्यालयामध्ये जाऊन ATDला ऍडमिशन घेतलं. ते ATD पूर्ण केलं आणि त्या पिरियड मध्ये परत फॅमिलीमध्ये काही थोडेफार चढ उतार आले आणि मी ठरवले की नाही आता आपल्याला परत शिकायचं, नोकरी वगैरे काय करायची. मग त्या जोशाने नाशिकला आलो. नाशिक ते कुलकर्णी श्रीपाद कुलकर्णी यांचे मुलगा होता वाटत त्यावेळेस कुलकर्णी, म्हणून मला एक्झाम द्यायचं नाव म्हटलं जवळच्या जवळ आहे आपण जाऊया ना. पण त्यांनी तो ऍडमिशन साठी मला नकार दिला, म्हणे आमच्याकडे सीट्स नाही, तुम्ही डायरेक्ट आप करून अवेलेबल करून आणला. सर म्हटलं हे माझं काम नाही, विद्यार्थी आहे हे तुमचं काम. त्या रागा रागा आले मग सर मुंबई गाठली आणि JJ मध्ये पुन्हा नव्याने पहिल्या वर्गापासून शिक्षण घ्यायचं असं ठरवलं. आणि त्यावेळेस असे काय CIT वगैरे त्या आजकाल ज्या एक्झाम्स होत तसा काही प्रकार नव्हता. तर मी शांतीनाथ आरावडे त्यावेळेस डीन होते, त्यांची भेट घेतली आणि त्यांना माझा प्रस्ताव मांडला सर असं असं. तर ते म्हणू लागले की तुम्ही जर आता ATD केली आहे तर कशाला एवढ्या पुढे खर्च करता आणि शिक्षण घेता, नोकरी करा, शिक्षक व्हा, आई वडिलांना तुमची मदत होईल. सर म्हटलं माझी पुढे अजून चित्रकला शिकायची इच्छा आहे. तर त्यांनी ते मला डावलून टाकलं. मग मधुकर मुंडे नावाचे मित्र भेटले त्या जेव्हा JJ मध्ये औरंगाबादून येताना मला काही रेफरन्स मिळाले होते की असे असे मित्र आमचे आहे एक मित्र, त्यांनी तो संपर्क दिला होता. मग ते वरळी हॉस्टेलला पोहोचलो आणि त्यांनी असं सजेस्ट केलं की तुम्ही रहेजाला जा आणि तिथे तुम्हाला ऍडमिशन मिळू शकेल. तुम्ही ATD केलेली आहे, इंटरला तुम्हाला इंटरला मला मिळू शकेल. पण तिथं गेलो, श्रीयुत पुजारी सर होते, तर त्यांनी बिलकुल वेलकम केलं की हा वारे मारे तुला फेरणार, इथं ऍडमिशन मिळायला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणे. परवा फीज भरून टाक म्हणे, सोमवार परवा येतो. आणि मी काहीतरी फ्रायडेला असं काहीतरी गेलो होतो अंदाजे. मग तसं ते ऍडमिशन मला रहेजाला मिळालं. ही एक प्रश्न. आणि मग नंतर पुढे काय केलं रहेजाचं? तू 5 वर्ष व्यवस्थित केलं असतो अभ्यास, 4 वर्ष हो, मला मी वाटतं. रहेजालाच होतो पूर्ण डिप्लोमा रहेजाच. आणि मग नंतर काय केलंस पुढे? नंतर मग रहेजा डिप्लोमा झाल्यानंतर परत मला MFA करायची इच्छा होती. डिप्लोमाचं जे बडोदा स्कूल ऑफ आर्ट मध्ये अजूनही आहे, तर त्यावेळेस मग गेलो मी, ती प्रोसेस केली ऍडमिशनची वगैरे, बरेच फॉर्म भरले वगैरे वगैरे. आणि एक दिवशी
इंटरव्ह्यूची वेळ आली त्या दिवशी सर्व जेवढं काम केलेलं तेवढं ते घेऊन गेलो आणि असं कॉरिडॉर मध्ये ते असं डिस्प्ले केलं. तिथले सर्व प्राध्यापक बघायचे, व्हॉट इज दिस, हे काय आहे, ते काय, आम्हाला याच्यातलं काही कळत नाही वगैरे वगैरे. देअर इज लो डिरेक्टली आयटम, देर इज समथिंग मिसिंग वगैरे वगैरे, हे काय. त्यावेळेस मी असं व्हाईट अँड व्हाईट चित्र करायचो, असं रुलर तू रंग लावून त्याच्या रुलरिंग करायचो बरंच असं काय ते असं सरफेस टू सरफेस असं काहीतरी गंमत होती मला करत करत होतो त्यावेळेस. तर ते कोणालाच पटलं नाही, पण तिथले श्री पीटी धुमाळे म्हणून सर होते त्यांनी ते थोडस त्यांना कुठेतरी बघितलं त्यांनी, मग त्यांनी ठीक आहे म्हणे आपण काहीतरी प्रयत्न करू म्हणे, मग मला खूप मोठा आधार भेटला. पण ते त्यांनी वेटिंग लिस्ट पर्यंत माझं नाव आणलं, पण शेवटी टेक्निकली काहीतरी हे करून मला तिथे ऍडमिशन दिलं नाही. आणि त्यावेळेस बडोदा स्कूलची अशी प्रथा पण होती की जे नॉन फिगरेटिव्ह वर्क वाले जे जनरली त्यांचा कल असायचा अशा विद्यार्थ्यांना तिथे त्यावेळेस ऍडमिशन देणं कठीण होतं आणि देतही नेतो, आणि तो त्यांचा एक पाहिलं हे क्रायटेरिया पण होतो माझ्या अंदाजे, नंतर नंतर कधी ऐकायला येत होत. पण आता तसा काळ राहिला नाही, सॉरी म्हणजे मी बोलतो हा माझ्या संदर्भातला मुद्दा आहे, ते सर्वांना हा लागू नाहीये, पण आता तसा काळ बदललेला, तसं बडोद्यात पण काही सिच्युएशन राहिलं नाही, सर्व विद्यार्थ्यांना चांगलं व्यवस्थित ऍडमिशन मिळतं कुठल्याही लेवलचं काम करणारा, आता खूप ओपन झालं. त्यानंतर मग ऍडमिशन तिथं नाही मिळालं, मग सचिन कर्णे आर्टिस्ट आहे जे पुण्याचेच आहे, त्यांनी त्यावेळेस जस्ट डिक्लेअर केलं होतं जेजे मध्ये, आणि त्याची माझी योगा हा मान्सून शो मध्ये त्यांची माझी भेट झाली, आणि आम्ही असं ठरवलं की चल म्हणजे पंडे आपण कुठेतरी ग्राफिक करायला जाऊ म्हणजे आम्ही ठरवलं. मग चेन्नईला आम्ही दोघं गेलो ललित कलेरच्या वर्कशॉप मध्ये ग्राफिक करायला, तिथं जवळजवळ वर्षभर आसपास आम्ही दोघं एकत्र काम करत होतो. तिथल्याच गेस्ट हाऊस मध्ये कुठेतरी राहत होतो, कोणाकडेच पैसा नव्हता त्याच्याकडेही नव्हता, पण योगायोगाने काय झालं माझ्याकडून काही मुंबईवरून काही चित्र विकले गेले ते थोडाफार पैसा होतो, त्याच्यात आम्ही दोघं उदरनिर्वाह करायचो. आणि अचानक तिथले एक स्कल्प्टर होते बघ ते असे असे ऍक्च्युअली माझं नाव नाही मूर्ती का काहीतरी नाव होत डॉट 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 मध्ये दक्षिणामूर्ती, हा दक्षिणामूर्ती आले आणि आम्ही त्यांना आमची परिस्थिती थोडी सांगितली की असं 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 दक्षिण मध्ये रोख बोले. तर मग त्यांनी एका गॅलरीज कडे घेऊन गेले, याचे सचिनचे लिथोग्राफ होते, मग त्यांनी काही ते चार पाच लिथोग्राफ घेतले, हार्डली ते 2-4 हजार रुपये असतील त्यावेळेस मला आठवत नाही एक्झॅक्ट, पण ती अमाऊंट खूप मोठी होती त्यावेळेस सुद्धा. तर असं करून आम्ही वर्षभर तिकडे टिकलो, मग नंतर परत मी मुंबईत आलो, त्यालाही कुठेतरी नोकरीची ऑफर मिळाली बडोद्याला मला वाटतं लेक्चरशिपची, आणि मग मी पुन्हा नव्याने मुंबईवरून भोपाळला जाण्याचा प्लॅन केला, तिथे एक भाड्याने रूम घेतली आणि तिथं एक वर्षभर साधारणत टिकलो बऱ्या के. त्याच दरम्यान हे आर्टिस्ट सेंटरचं इन्व्हिटेशन आलं मला, त्याच्या आधी का त्यानंतर असं मला एक्झॅक्टली आता थोडस पिरियड मला आठवत नाही, पण मला आठवतं की हा निरोप मला भोपाळला असतानाच मिळाला होता, जे आर्टिस्ट सेंटरचा आपला मुरुड जंजिऱ्याला जो वर्कशॉप करतात. मग तसं करून मग त्यावेळेस काही एक्झिबिशनचा जो आर्टिस्टचा कॅम्प होता, तुम्हाला काही विचारायचं? नाही नाही बोल ना तू, छान बोलते. ओके, आर्टिस्ट सेंटरचा कॅम्प झाल्यानंतर तो आपण आर्टिस्ट सेंटर मध्ये डिस्प्ले केला होता, आणि योगायोगाने काही जहांगीर गॅलरी कॅन्सलेशन होती आणि मेनांकडे तसा काही कोणाला इमिजिएट आर्टिस्टला गॅलरी देण्यात पर्याय नव्हता, मग त्यांनी आपल्या शोला ऑफर केले की 27 त्या आर्टिस्ट सेंटर आला, मला तर तुम्हालाच भेटल्या तुम्हाला आठवत नाही ये बच्चों का सबका शो उधर लगा दो बोले जहांगीर. आम्हाला खूप आनंद झाला होता की पहिल्यांदाच आम्हाला अशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली, ती पण आर्टिस्ट सेंटरमुळे. त्याच्या आधी मान्सून शो वगैरे मध्ये होतोच आम्ही, तो काय विषय नाही, पण ही अशी चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाली. आणि नेटकच नवीन नवीन सर्वांचे काम, त्याच्यात बरेच आर्टिस्ट होते आपले, नितीन होता, आपला प्रकाश होता, शीतल होती मला वाटतं, अजून राजश्री पण होती, अशी राजश्री होती तो एक, हा तो दामले होता, आपला जॉन डग्लस होता, अजून परब नावाची सुनंदा परब, कामत होते, पाडेकर होते, कामत सर होते, गाडेकर गाडेकर सर होते, बरं पाडेकर सर होते, सर असे बऱ्याच लावा जमा होता. आणि त्या शो मध्ये खूप आनंद मजा यायची, पण असं सर्व एकत्र शो मध्ये कॅम्प पण गाजला आणि प्रदर्शन पण गाजलं नंतरच खूपच. आता
हो प्रोफेशनल असं वाटायला लागलं अशा गप्पा टप्पा, थोडासा क्षण होता तो असं असं काही नव्हतं, पण असं उगीच असं आपल्याला फील येऊन जात ना की आपल्या कामाचा कुठेतरी असं डिस्प्ले होतो आणि ते आपणच स्वतः बघतो आणि लोकही येऊन बघतात, वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात, तर त्याच्यात थोडस शिकायला मिळालं मला. सोल्ड आउट झाला असेल आणि योगा योगाने एक कुठलं तरी कलेक्टर आले आणि त्यांनी ते सर्वच्या सर्व चित्र माझ्याकडून विकत घेतले. त्यावेळेस ते काय तरी 5-6 होते माझे आता लक्षात नाही, पण त्यांनी परत काहीतरी मला कॉन्टॅक्ट करून, त्यावेळेस मोबाईल वगैरे हा काही प्रकार नव्हता माझ्या अंगाला, वाया वाया परत त्यांनी कुठून 2-4 दिवसात मला कॉन्टॅक्ट केला आणि तुमच्याकडे अजून काही चित्र असतील तर आम्हाला दाखवा म्हणे. मग मी काही 10 बाय 10 इंचाचे असे छोटे पेपर होते, असे भरपूर पोर्टफोलिओ होते त्यावेळेस, असे ते गठ्ठाच असायचं माझ्याकडे, असं झपाटल्यासारखं काम करायचो, 10 20 25 असं डायरेक्ट, असं एक आणि दोन कागद नाही, तर त्याच्यातून असं बघत आहे बघत, ठीक आहे ते घेऊन त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी त्याच्यातली बऱ्याच चित्रांची निवड केली. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे येणारे गेस्ट येतात तर त्यांच्यासाठी बेस्ट असं काहीतरी आम्ही आर्टवर्क, बाकीच्या वस्तू देण्यापेक्षा आर्टवर्क देतो म्हणे, तर ते तुमचं चित्र आम्हाला खूप आवडले म्हणे, तर मग आम्ही आमच्या गेस्ट साठी हे सर्व आम्ही चित्र घेतो. आणि ते जेव्हा जेव्हा येणार आहे आमच्याकडे क्लाइंट, त्यांचा गार्मेंटचा व्यवसाय होता मोठ्या प्रमाणामध्ये, तर ते मग आम्ही त्यांच्यासाठी घेतो म्हणे आणि त्यांना आम्ही गिफ्ट देतो म्हणे. तर मग तो नेमका दीपावळीचा काळ होता आणि माझी पण दीपावळी झाली आणि त्यांचा पण दीपोत्सव असा तो योगायोग होता. मग ह्या सर्व पैसा आणि ललित कला अकॅडमी सॉरी आपलं नॅशनल गॅप गॅलरी म्हणून परचेसिंग होतं तिथे, आणि मी तिथे ते काही 2 चित्र सबमिट केली होती आणि त्याच्यापैकी एक त्यांनी चित्र विकत घेतलं, त्यावेळेस ती 35,000 किंमत होती मला वाटतं, 6 बाय 5 कॅनवासची, आणि त्यांनी ते 25,000 घेतलं होतं त्यावेळेस. रँडमच्या क्लोज अर्पिता, हा अर्पिता सिंग आणि अजून काहीतरी त्यावेळेस जजेस होते त्यावेळेस, एवढं मला आठवतं. बर पण हा तो पैसा आणि हा सर्व पैसा करून दहिसर मध्ये कुठून तरी वाया वाया इम्प्रेशन मिळाली की एक चाळीमध्ये रूम अवेलेबल आहे, आणि तो ही रजेचाच एक मुलगा होता, तर त्यांच्या वडिलांची ती प्रॉपर्टी होती. मग ते असं गावडे सरांनी तो कन्सल्ट दिला होता की असं 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 घेतो म्हणे, योगायोगाने हा सर्व माझ्याकडे पैसा होता आणि ते त्यावेळेस ते चाळीमध्ये एक रूम पगडी सिस्टम आली, 55,000 रुपयाला रूम घेतली होती मी, आणि तिथे शाबास. मग ते काम सुरू झालं असं. त्या आर्टिस्ट सेंटरचे कॅम्प ने तुला खूप काहीतरी दिलं, म्हणजे हा माझा पहिलाच अनुभव होता कॅम्पचा पण पहिलाच अनुभव होता. क्षेत्रामधला हा पहिलाच अनुभव होता की असं मला कोणी आमंत्रित केलं आणि असं काम करायची संधी मिळाली, हे मला पहिल्यांदा कळलं. काय आठवतं त्या कॅम्प मधलं धमाल एखादी गोष्ट? धमाल आता हसण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहे, खूप आहे, पण ते थोडक्यात सांगेल मी, कारण आमच्या माझ्या रूम मध्ये मला वाटतं नितीन होता, ठाकूर देसाई होता, आता तो हयात नाही आपल्यात नाही, आणि जॉन डगलस आमचा बॉस होता असं आम्हाला तेव्हा वाटायचं, पण ते नंतर नंतर सर्व गुपित करतो की मी सर्वात डेरर आणि दंगा करणारा मुलगा, असं खटाखट बोलणारा, म्हणून माझ्यावर वॉच ठेवायला त्याला तुम्ही अपॉइंट केलं, हे आम्हाला खूप नंतर कळलं, पण त्याने ती असं गोष्ट काही आम्हाला नाही दाखवलीच बाबा. नाही, तो आमच्यातच दादरी करून आमच्याशीच भांडून मस्ती करत, तो स्वतः मस्ती करत आमच्यासोबत, हे त्याने नंतर सांगितलं आम्हाला काय माहिती, कारण ते माझी अशी झपाटल्यासारख्या काम करायची पद्धत होती, असे भरपूर कागद लावायचो मी आणि दन दन दन, त्यामुळे भिंती कोणी असं भिंतीवर लावले, भिंतीवर भिंतीवर लाव कागद. हे लाव हा, तर ते खूप गरम व्हायचं आणि मग ते सर्व मी कपडे काढून टाकायचो आणि अगदी अंडरवेअर वरच वर्किंग, त्यामुळे सर्व घाबरायचे मला, अरे हे काय प्रकार आहे, म्हणजे कपडे कशाला पाहिजे तो मला काम करतोय ना, ते असे बरेच वाद होते आणि ते वय होतं मस्तीचं, अशी फारच मज्जा होती खाण्यापिण्यापासून ते वगैरे वगैरे फारच अरे चंगळ एवढा होती तिथे. तुला त्या कॅम्पचा फायदा झाला हे मला कळून बरं वाटलं. खरंच एक मी त्याचा नाही कन्व्हेनर होतो आता ही म्हणून खरी गोष्ट खरंच आहे, आनंद तर खरी झाला. गोष्ट सांगायला शेअर करायला काहीच प्रॉब्लेम नाही, कुणाला केव्हा आणि कसा कुठून त्याचा फायदा होऊ शकतो हे आपण नाही सांगू शकत,
हे डिसाइड आपल्या हजेरी जरी हातात नसेल पण ते घडतं असं माझं मत आहे. पण दुर्दैवाने आपण आर्टिस्ट लोकांना ते पुढे कंटिन्यू नाही करता आलं, त्याच्यात आणखीन गोंधळ केले, सगळे भांडणं, नाही असं हा तो मारल्या, सिस्टीमचा भाग आहे. त्याच्यामधून ते सिस्टीमला बंद आपण पडलं किती सगळं. सिस्टीमला आपण पण किती नुकसान चॅलेंज करणार ना. नुकसान नंतरच्या चित्रकारांचं खूप झालं. ते जे आर्टिस्टचे सेंटरचे जे चारही हो कॅम्प होते, हो चारही यशस्वी झाले होते आणि ते बंद ओके पडल्यामुळे नंतर खूप नंतरच्या चित्रकारांचं नुकसान झालं असं आज मागे बघून कारण बघतो ती एक यंग वाटतं. जनरेशन साठी जस्ट पास आउट झालेले मुलं असतात त्यांचंच आपण तुम्ही सिलेक्शन करायची त्यावेळी फार मोठी योगदान होतं आणि मोलाची कामगिरी वाटली मला. आणि ती अपॉर्च्युनिटी आता बंद झाली खरंच दुर्दैव आहे खरं बघायला गेलं तर. कारण ते नवीन मुलांना जे पास आउट झाले त्यांना तसा मान्सून शो व्यतिरिक्त तसा काही जास्त पर्याय नसतो. म्हणजे हल्ली आता बऱ्याच छोट्या मोठ्या गॅलरी मान्सून शो वगैरे अरेंज करायला लागले तो भाग तो वेगळा. अनुभव वेगळाच होता ना, की एखाद्या चांगल्या ठिकाणी हो जायचं, तिथे 7 दिवस बिलकुल राहायचं, बिलकुल दुसरा काही विचार नाही, दिवस रात्र काम करायचं, खाणं पिणं मजा नुसती आणि चर्चा बरं. रात्री, पण धमाल. चर्चा आणि त्याच्यात बरेच सिनियर लोक वॉटर कलर मध्ये मास्टर लोक ऑइल कलर मध्ये मास्टर लोक पोर्ट्रेट मध्ये मास्टर लोक हे बरेच प्रकार थोडेसे जवळून बघायला मिळायचं आणि आनंदी व्हायचं आणि अभिमान पण वाटायचं. अरे वा हम किस लोगों सगळे के साथ सांगतात की आए असा कॅम्प झाला नाही आहे, आर्टिस्ट हैं. सगळे सांगतात की असा कॅम्प झाला नाही, आम्ही हाँ खूप कॅम्प नंतर अटेंड केले पण असा कॅम्प झाला नाही असं आता हाँ आवर्जून म्हणजे सांगतात. त्याच्यात मला धमाल धमाल नावाचा हा जो पार्ट आहे ना जो आपल्या वयाला साजेसे ठरतो ते बरोबर टायमिंग घडलं असं मला म्हणायचं. आणि काम काम खूप झालं, मुख्य म्हणजे आणि काम सर्वच झालं, झपाटलेले काम करणारे बरेच सर्वच झपाटलेले लोक काम करतात त्यातले सगळेच प्रत्येकाला जवळजवळ की. आता हो सगळेच जवळजवळ आता चांगले नाव कमावून आहेत सगळेच चित्रकार त्यातले. बिलकुल बिलकुल आर्टिस्ट सेंटरचं हे पुरे झालं. पुढं मग तू ते घर घेतलं साडे, मग इथे आता किती सालापर्यंत इथे होतास? ते मी 94 च्या एंड ऑफ या इन बिटवीन घेतलं असं थोडासा अंदाज आहे. आणि तिथे मी 98 पर्यंत राहिलो. अच्छा. 98 पर्यंत राहिलो तिथे असं करमेन असं झालं मला. कारण भकास असं थोडंसं स्वतःलाच वाटायला लागलं कारण माझी ती कामाची पद्धत. आणि त्याच्या आधी काय झालं होतं एक 94 मध्ये ग्रुप शो होता जहांगीर मध्ये स्कल्प्टर रघु आणि आमचे एक अजून एक मित्र होते हरचंदर सिंग भट्टी ते आता भारत भवनचे सध्याचे डायरेक्टर आहेत. आणि जी रघु आता बँगलोर मध्ये इस्टॅब्लिश स्कल्प्टर आहे तर त्यांच्यासोबत माझा एक शो झाला होता. आणि त्या शो मध्ये कोडाई कॅनन आणि हॉलिडे इन रेस्टॉरंटचे काही सीईओ वगैरे आले होते. आणि त्यांचा एक प्लान होता प्रोजेक्ट होता हॉलिडे इन मधले सारे कॉरिडॉर मध्ये चित्र आणि बाथरूम आणि गेस्ट रूम मध्ये सारे पेंटिंग त्यांनी मला एक ऑर्डर दिली. त्याच्यामध्ये नक्कल चित्र होते जे मास्टर्स आपले लँडस्केप देते तर ते काय मी केले नाही. बाकी जे अब्स्ट्रॅक्ट वर्क होते मी केलं आणि जे कॉपिंग वर्क होते ते एका मित्राला मी दिले होते की म्हटलं तू कर म्हटलं मला याच्यात एवढा काही रस नाही हे मी करतो. अशी ती मोठी ऑर्डर होती जवळजवळ 5.5 ते 6.5 लाखाच्या आसपासची ऑर्डर होती त्यावेळेसची. बर आणि एक चित्र होतं फुल इम्पेरियर साहित्य 2500 रुपयाचं आणि अब्स्ट्रॅक्टचे काही वर्क होते 1.5 हजार रुपये 10 बाय 10 इंचाचे वगैरे असे तर त्याच्यावेळेस तो भरपूर पैसा मिळाला होता पण तुम्हाला फसला नाही म्हटलं हे याच्यात काही रस नाही ते पेंटिंग पोचवा आणि ते डिलिव्हरी द्या आणि ते सिक्युरिटी गार्ड ते एंट्री करा हे काय पटलं नाही मला. ते काम पचला केलं म्हणजे मी काय? कसं बसत पचला हा नाही म्हणजे काय? अजीर्ण झालं, अजीर्ण झालं. अजीर्ण झालं मला कुठेतरी असं वाटलं की आपलं ध्येय वेगळं आहे आणि हे आपण ध्येयाच्या बाजूने कुठेतरी पॅरेलल चालतोय असं मला थोडंसं फील झालं. तर व्यावसायिक माझं काम ध्येय करत होता. वेगळं होतं चित्र करायचं चित्र म्हणजे चित्रच करायचं कोणाची अशी बांधील की कोणाचा असा दबाव वगैरे हा प्रकार नकोय असं थोडंसं फिलिंग झालं त्याच्यात. त्याच्यानंतर परत एक कोडाई कॅनलचंही काम आलं होतं तेही तेवढ्याच बजेटचं होतं पण मी ते अर्धवट सोडून दिलं तुम्हाला नाही करायचं सोडून दिलं. मला ते कम्प्लीट फील झालं म्हटलं याच्यात गुंतलो की संपलं म्हटलं. पैसा खूप मिळत होता आणि खूप मिळाला असता भविष्यात पण ते काम मला करायचंच नव्हतं. मला माझ्या अभिव्यक्तीचं काम करायचं होतं माझ्या पसंतीचं काम करायचं म्हणून ते काम मी सोडून दिलं. पण तेवढ्या पैशात फक्त मी अजून एक दुसरी 40 रूम घेतली होती आणि तिला स्टुडिओ बनवला होता म्हणून बर, तिथेच त्याच इकडे म्हणून त्याच ठिकाणी. त्याच ठिकाणी खालीवर असं थोडस. मग ते 98 पर्यंत तिथं रमलो मी.
आणि नंतर थोडासा हलाखीचा काळ सुरू झाला की आता म्हटलं काहीतरी गडबड आहे. मी म्हटलं त्याला एक रूम विकून टाकू आणि तेवढ्या पैशावर 1 वर्ष 2 वर्ष राहू असा एक प्रयोग केला. आणि तिथून सांता क्रूजला शिफ्ट झालो मी आणि एक रूम विकून टाकली. पण मग वर्ष वर्ष तसं पा गेलं थोडस तेवढ्या पैशावर काही जमलं नाही. परत दुसरी रूम विकून टाकली मी. परत 1 वर्ष फक्त कामच करत बसलो आणि भाडे देणे आणि काम करतो. मग तिथून 2-1 वर्ष थोडासा अंदाज घेतला की आता आपल्याला थोडस काम यायला लागलं असं मला थोडंसं वाटायला लागलं. बऱ्याच मित्रांना मी काम दाखवायचो, फोटोग्राफ दाखवायचो, कोणी असं छाती ठोकपणे बोलत नसत अरे क्या काम है, असं कोणीच बोलत नव्हतं. मी थोडा संभ्रमात बोललो हे काय आहे बा. मी स्वतः तर फार चिंतन केलं. म्हटलं समथिंग रॉंग, मतलब काहीतरी कुठून रॉंग आहे पण याच्यात काहीतरी ग्रेट आहे. हे थोडासा मी थोडा अभ्यास केला आणि सतत चित्रच बघत बसलो. 5-6 महिने असा विचार केला की हे प्लेन टू प्लेन, ब्लॅक टू ब्लॅक, रेड टू रेड, ग्रीन टू ग्रीन, किंवा ग्रीन टू रेड, ग्रीन टू ब्लॅक, असं हे रिवर्स आणि बॅक जे कामामध्ये जी पद्धत होती ना, कधी कधी पूर्ण कॅनव्हस असे वाईप करून टाकायचे, मग पूर्ण ब्लॅक, पूर्ण रेड, पूर्ण ग्रीन किंवा पूर्ण ग्रे असं काही करून टाकायचो. म्हणजे ते तो काळ होता. तो मी मग नंतर बऱ्याच लोकांना घरी स्टुडिओत आणून चित्र दाखवायचो, अरे हे माझं चित्र. कोणीच काय बोलत, ए इसके साथ आप कैसे जी पाओगे, नहीं इसमें तो कुछ दिखता ही नहीं, कैसे आप हाउ हाउ कम सर्वाइव. बोले यार जो दिखता नहीं तो आप तो दिख रहा है, आप कैसे बोल रहे हो कि दिखता नहीं. तिथून मला थोडस स्वतःला बोध झाला की हे काहीतरी ग्रेट आहे आणि मी घाई न करता याच्यावर वॉच ठेवा असं माझं मी थोडा डिसाइड दिला आणि त्याला कमांड ठेवलं. मग 5-6 महिन्यांनी असं ठरवलं की याची सारी फोटोग्राफी करायची आणि प्रत्येक प्रोफेशनल गॅलरीला जाऊन तो कॅटलॉग पोहोचला. मग असं कॅमोनला दिला, तो गॅलरी 7 ला दिला, नंतर साक्षी गॅलरीला दिला, सिमरोजाला पण गेलो होतो. अजून 1-2 नव्या मी गॅलरी झाल्या होत्या त्यावेळेस, मला इतकं आठवत नाही. पण जेव्हा अरुणकडे जा तो पोहोचला तेव्हा अरुणनी मला इमेजेत बोलवलं. म्हणजे त्यावेळेस माझ्याकडे रेसिडेंट नंबर होता 8-1-2-8-11-77 असा काहीतरी दहिसरला असताना नंबर होता. तर मग त्यांनी मला इमिजिएट बोलवलं की खैरदार आप कहाँ हो. बोले अभी मैं घर में हूँ, आप कभी आ सकते मेरी गैलरी. तो गैलरी में, तो गैलरी 7, अच्छा ऐसा. मैं उड़ा लो एकदम, ठीक है मैं कल आ सकता, कौन से समय सूट रहेगा आपके लिए. अरे आप बताइए आपका समय बताए. नहीं, आपका समय बताए कि आप दूर से आओगे, कैसे आओगे, ये समय काउंट करके मुझे बोलना. ठीक है, मैं दुपारच्या भरात मी गेलो, काही काम घेलो, काही रोल केले, काही विथ टेचर नेले जे हाताने कॅरी कर. तो मी एंट्री केली आणि तो परत ताडकन उभा राहून, अरे आप तो हमेशा हमारी गॅलरी में आते, एवरी ओपनिंग को आप यहाँ अटेंडेंट रहता है, आप हमको कभी लगा ही नहीं कि आप आर्टिस्ट है. आर्टिस्ट मी असं जास्त रिस्पॉन्ड नाही केला, शांतपणे ऐकून घेतलं. हा असं काय बोल, आपके बहुत सारे दोस्त यहाँ शो हो रहे, उन्होंने कभी इंट्रोड्यूस नहीं किया. तो उनका जस्चर नहीं है, वो मेरी क्या गलती है ना, उनके इंट्रोड्यूस करना उनका जस्चर नहीं, वो मुझे कोई तकलीफ नहीं. लेकिन मुझे आपसे इंट्रोड्यूस करना, मैंने आपसे इंट्रोड्यूस करवा लिया कि जो मेरा एक मार्ग था फोटोग्राफ के जरिए. तो धड़ाधड़ धड़ाधड़ मग त्याने ते सर्व बघायला सुरुवात केली आणि त्या क्षणामध्ये कोणाला तरी त्याने फोन लावला. तो नंतर कळालं मला की कोणाला फोन लावला, रंजन रॉय म्हणून एक माझे प्रिय कलेक्टर होते, माझ्यावर खूप प्रेम करणारा कलेक्टर होता, त्यांना त्याने ते सारी चित्र विकली. तो रंजन राज त्या दिवसापासून माझे फॅन झाले आणि त्यावेळेस बरेच काही पैसे मिळाले होते. अच्छा, लाखोच्या नव्हते पण ते त्यावेळेस ती हजारोच्या मध्येच किमती होत्या. I/60 वगैरे असे काय 25-35 हजार रुपये, 45 हजार रुपये अशा काही किमती होत्या. मग तो पैसा आणि हे मग ते रॉयशी माझ्याशी कनेक्ट झाले आणि त्यांनी मी बराच सपोर्ट केला. त्यानंतर बऱ्याच कलेक्टर तिथे सांगितलं त्यांना अरुणला, अरे इनका कुछ शो करो आप कुछ अच्छा हो सकता है. मग लगोलगच त्यांनी राजेंद्र धवन जे आता हयात नाही आहे, हयात नाही आहे मध्ये राहतो, हा, तर त्यांच्यासोबत जॉईंट शो केला. मग
त्या शोला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला, जेवढी काम होती तेवढी सेल झाली. आणि जनरली सर्व काम ते कलेक्टर कलेक्टर म्हणजे कला संग्रहालयाकडेच काम गेले. सर जे कले आर्ट कलेक्टर्स असतात त्यांनीच घेतले जवळ, कोणीही इंटिरियर बेस असं वर्क बाय नाही केलं. तर तिथून ते अशी बरीच काही काही सुरुवात झाली. त्याच्यानंतर जांग गॅलरी 7 मध्ये परत एक सोलो शो झाला, असे बरेच ग्रुप शो झाला. हळूहळू तिथूनही मी थोडासा बघ बऱ्यापैकी फेमस झालो असं मला वाटायला लागलं होतं. पण ते मी थोडस परत मनावत हे काही खरं नाही वाटत नाही. गॅलरी मिळाली, चित्र विकले जातं, हे काय मला पटलं नाही एवढं. ठीक आहे म्हटलं तो काळ निघून जाईल, अजून काहीतरी पाहिजे. मग ते परत मी झपाट्याने काम करत होतो अजून. मग कालांतराने काही कलेक्टर लोकांचे फोन यायला सुरुवात झाले की हमे आपसे बात करनी है और आपसे मिलना है, कहा मिल सकते या आप आ सकते, दोनों में से कोई भी पॉसिबल हो हमको कोई. अशा पैकी मग आदित्य रोया म्हणून त्यांनी माझी भेट घेतली. ते म्हणे ठीक आहे मी मीरा रोड आ जाता हूँ. त्यावेळेस मी मीरा रोड शिफ्ट झालो कॉन्ट्रॅक्टर. मग त्यांनी लगेच नुकताच काहीतरी त्यावेळेस जहांगीर मध्ये माझी बुकिंग होती 2001 साली असं अंदाजे. मग तो त्याच्या आधी शो त्यांनी त्यांच्या रुईया हाऊस मध्ये अरेंज केला होता. खूप साऱ्या लोकांना कॉकटेल पार्टी आणि इन्व्हाइट केलं होतं. जे जे मधून मी काही इझल्स आणल्या होत्या त्या इझल वर डिस्प्ले केलं होतं सर्व. तो फार रोमांचक शो होता, म्हणजे मला खूप आवडला, स्वतःला खूप आवडला होता मला. तिथून अशा बऱ्याच काही ते छोट्या छोट्या सुरुवात झाल्या. मग बऱ्यापैकी इकडे तिकडे काम लागायला लागली वगैरे. मग त्या दरम्यान काय झालं एक असं बोलू ना पुढे, मी काही प्रश्न असेल तर तुम्ही हो बोल ना. अरे मी विचारतो, मला पाहिजे तेव्हा विचारीन मी. ओके ओके. त्या दरम्यान महेंद्र जोशी आणि नानू पामनामनी हे कलेक्टर माझ्या संपर्कात आले. त्यांनी इन्व्हाइट केलं तीन बत्तीला. त्यांचं महेंद्र जोशींचं एक वर्कशॉप आहे, तर तिथं काही चित्र मागून घेतली. आणि कुठल्या तरी समीर पटेल म्हणून एक कलेक्टर आहे दुबईचे, मला दुबईला त्यांचं काहीतरी मोठं सेटअप आहे. महिंद्रा जोशींचं जसं आहे तसं ओल्ड फर्निचर 90 काइंड ऑफ. तर त्यांच्यासाठी त्यांनी जवळजवळ 2 ते 2.5 लाख रुपयाची चित्र विकली. बरं, ते 2-2.5 लाख रुपये. आणि त्याच दरम्यान ते नानू पामनी वन ऑफ द सिटी बँक चेअरमन, आता नाही ते चेअरमन, तर त्यावेळेस त्यांनी त्यांच्या बँकेत 2 तासाचा शो अरेंज केला होता ओनली फॉर माझ्या प्रमोशन साठी. ते खाम माझ्या कामावर केला होता. फक्त 2 तासाचा शो त्यांनी डिटॅचेबल पॅनल्स आणले, त्याच्यावर डिस्प्ले केलं. आणि तो ना एक कॉकटेल पार्टी होती, बेस्ट असं वेस्टर्न कुकीज आणि काही सलाद आणि ते वाईन फार भारावून गेलो होतो. त्यावेळेस मी थोडं ते वेस्टर्न व्हाईट कॉलर वाले थोडे कलेक्टर आणि त्यांचे काही क्लायंट. 2 तासाचा शो होता, पण ते जवळजवळ 3 लाख रुपयाचे चित्र त्यावेळेस त्यांनी ती विकली 2 तासात. आणि सिटी बँकला 1 रुपयाने काय नाही, कॅटलॉगही त्यांनी स्पॉन्सर केला होता पार्टी. फक्त याला प्रमोशन देण्यासाठीच तो, मला प्रमोशन देण्यासाठीच तो शो होता. म्हणजे अशी माणसं अशी बरीच सारी भेटत गेली मला. माझ्यावर प्रेम करणार, माझ्या चित्रावर प्रेम करणार, ते असं घडत गेलं छोटे छोटे छोटे. मला एक हा सर्व पैसे. हा बोल बोल बोल. बोला ना तुम्ही, बोला ना. नाही मला एक प्रश्न नेहमी पडतो की तू त्या रहिजा स्कूल ऑफ आर्ट मधून आलास, तर माझं निरीक्षण असं आहे की इथे काही फारशी ऍबस्ट्रॅक्टची हे नव्हती परंपरा, म्हणजे किंबहुना नव्हतेच शिकवलं जात तसं, असं काहीतरी माझा समज होता. तर नेमकं काय लोक काम करणारी का त्याच्यामध्ये, कारण काय? नाही आज आज मी थोडस छाती ठोकपणे बोलू शकतो, कारण तिथला विद्यार्थी आहे मी. आणि तिथे तशी एक काळी अशी प्रथा होती की ज्याला रिअलिस्टिक काम येतं त्यांनी फिगरेटिव्ह करायचं, ज्याला चांगलं रिअसली एक नाही त्यांनी ऍबस्ट्रॅक्ट काम करायचं. असा एक थोडासा एक्झाम पॅटर्न, आता त्यावेळेस ती गरज असेल कदाचित मला माहित नाही, पण ती गोष्ट मला कधी पटली नाही. म्हणजे ठीक आहे तो शिक्षकांचा काही पार्ट असेल, पण आता कोणाचं वैयक्तिक मला नाव नाही घ्यायचं, पण तुम्ही विचारलं म्हणून मी सांगतो की अबस्ट्रॅक्टची चित्र वगैरे असं तर ती थोडस
पास होण्यासाठी किंवा असा थोडासा विद्यार्थ्यांचा काही प्रयत्न असायचं, त्याच्यात 50-15% जवळ जर एटीडी करून आलेले किंवा एएम करून अशा अर्धवट शिकत असलेले पोरं यायचे आणि ते जेडी आर्ट करण्यासाठी यायचे कॉलेज, आपलं नोकरी करून वगैरे. तर सर्वांना नोकरी ओरिएंटेड असं त्यावेळेस थोडासा माझ्या काळामध्ये असे काही विद्यार्थी होते, त्यामुळे असं कदाचित घडत असेल त्याला पास व्हायचं आपल्याला असं करून बघू, पण ते माझा थोडासा वेगळा प्रयास होता. कारण रिअलिस्टिक हे ना, मग त्यांनी फिगरेटिव्ह करायचं आणि ज्याला रिअलिस्टिक येत नाही त्याने अट्रॅक्ट करायचं, हे काय मला पटलं नव्हतं. तर मला खूप चांगलं रिअलिस्टिक यायचं, म्हटलं हे तर येतच आपल्याला पण असं काय बुवा, म्हणजे ठीक आहे आता पास होण्याचा हा प्रोपोगंडा आहे, मला काय त्याच्यात पडायचं नाही. 2-3 मास्तर लोकांची डोकं लावून बघितलं, म्हटलं हा वादाचा मुद्दा आहे, ठीक आहे प्रत्येकाच्या विद्यार्थ्याच्या विचारावर डिपेंड आहे की त्याला पुढे काय करायचं. म्हटलं हा त्याचा प्रश्न सोडून द्या, आपण वाद नाही का, हा काय सिस्टीमचा तसा काय फार मोठा पार्ट नाही, ठीक आहे म्हणून सोडून दिलं मी. मग तुम्ही म्हणता की असं असतं बघा असं असतं, असं काही नसतं, तो प्रत्येकाचा कलच असतो असं मला वाटतं. ज्याला अट्रॅक्शन कराय, अट्रॅक्शन म्हणजे आपण वर्ड वापरतो, ज्याला त्या प्रकारचं काम करायचं तो निश्चित करतोच. तिथे कमी लोक निघाले असं तुझं म्हणणं आहे, तिथे कमी लोक निघाले निघालो असं म्हणता येणार नाही, याच्या पुढे लोक येतील किंवा आता कुठे येणार आहेत, संपलं ते बंद पडलं कॉलेज. हा आता ते दुसऱ्या संस्थेमध्ये डायव्हर्ट झालं, रूपांतर केलं त्यांनी आणि त्याचं नाव वेगळं, ठीक आहे तो आता सिस्टीमचा भाग आहे, आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. आपण माजी विद्यार्थी आहे, रहे ज्याचा आपल्याला आदर आहे, ज्या आपण बदललं असं खरं मान्य आहे. उलट मोठी गोष्ट अशी की त्या कॉलेजचे फाउंडर विद्यार्थी माझे एक मामा होते, हे मला मी डिप्लोमा झाल्यावर कळलं. हो कोण रे? श्रीपतराव आहिरे म्हणून, हे मला डिप्लोमा झाल्यानंतर कळलं. बर 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 बर. जास्त काळ टिकले नाही, फॅमिलीच्या रोषाने त्यांना गाव गाव गावी परत जावं लागलं. तुझ्या घरातून विरोध नाही झाला? विरोध खूप होता, तसा विरोध खूप होता, पण ते मी सर हा विरोध झुगारून माझ्या पायाने मी चालेल असं मी स्वतःला ठरवून घेतलं. कारण त्यांना त्या या विषयाचं ज्ञान नाही आणि आपण त्यांना दोष देण्यात काही मान्य नाही, हे मला नंतर अक्कल आली. ऍक्च्युली त्यावेळेस मी सुद्धा बोलतच होतो किंवा भांडतच होतो, हा भाग ठीक आहे त्यांचा तो विषय नाही, त्यांना त्याच्यातल्या काही त्रास झाला, किती त्रास झाला हे सगळं करताना, त्यामुळे मानसिक त्रास खूप झाला. अपने लोग अपने साथ जब नहीं होते ना तो बहुत तकलीफ, कोई और हमारे साथ जब आता है ना तो और ज्यादा तकलीफ होते, कि ये पर्या है अपने साथ है और हमारे कोई साथ नहीं. हाँ असं थोडा सा दृष्टांत त्रास होतो झालाही, ठीक आहे त्या काळाच्या त्या त्या गोष्टी असतात, त्यांचं काही चुकत नाही. त्यांना वाटतं आपला मुलगा व्यवस्थित उभं राहावा किंवा आपला भाऊ व्यवस्थित उभं राहा, ह्या विषयाचं काही ज्ञान नसल्यामुळे लवकरच लवकर इस्टॅब्लिश हो, नोकरी लाव, संसार पाणी लागते, बेसिक कन्सेप्ट आहे. आता त्याच्यातला मी मानणारा नव्हतो, हा भाग वेगळा होता, आता त्याला काय करणार ना. पण मग या निमित्तानं तुला या सगळ्या चित्रकलेच्या निमित्ताने भारतभर फिरलास? हा बऱ्यापैकी, म्हणजे बऱ्यापैकी मेट्रो सिटी जेवढ्या आहे, कलकत्ता, दिल्ली, चेन्नई, बँगलोर, पुणा, हैदराबाद वगैरे, ह्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मी निमित्ताने पोचलो बऱ्यापैकी. काही वेळेस तर लक्षात राहतील असे अनुभव काय आले चित्रकार म्हणून जगताना, असे असे काही वेगळे अनुभव आले? नाही सिनिअरिटीचाही बऱ्याच वेळा काही त्रास पण होतो आणि थोडस हॅरेसमेंट सारखा पण त्रास होतो. कारण जेव्हा आपण नव्याने काही गोष्टी इस्टॅब्लिश होत असते आपल्याकडून, ती जेव्हा इस्टॅब्लिश होत असते क्षेत्रामध्ये, तेव्हा काही सिनियर्स मंडळींचा थोडासा असा रोष, ज्याला आपण रॅगिंग सारखा आपण शब्द उच्चारू शकतो, असा थोडासा त्रास होतो. पण ते मी कधी डगमगलो नाही, की हे म्हटलं काय हे पारंपरिक हा व्यवसाय नाही आहे, त्याच्यात डगमगण्याची काहीच गरज नाही, म्हणून अशा गोष्टी मी इग्नोर केल्या, डोकं नाही लावलं कोणाशी जास्त, सोडून दिल्या. इवन गॅलरीज मध्ये पण गॅलरी कोणाला द्यायची, कुठल्या आर्टिस्टचा शो करायचा, हे नंतर आय थिंक 2010 च्या आसपास पॉलिटिक्स सुरू झालं मुंबईमध्ये.
जे प्रोफेशनल आर्ट गॅलरीज आहे ते त्यांना एक कमिटी होती, ज्याला आपण काय ते ठीक आहे शब्द नाही वापरूया, ती कमिटी अशी होती की त्यांनी स्वतःला डिसाइडेड कमिटी करून घेतली होती, ह्या प्रकारचं इकडे काम नाही लागलं पाहिजे, त्या प्रकारचं तिकडे काम नाही लागलं. म्हणजे त्यावेळेस पोस्ट मॉर्टम एरिया एरिया पदार्पण झालं होतं आणि त्याच्यावर सर्व झपाट्याने काम करतो, इन्स्टॉलेशन वगैरे आर्ट किंवा हे असं काहीतरी एक टर्म डेव्हलप झाला होता. त्यावेळेस बरेच टर्मोलॉजी मध्ये हे सरफेस ओरिएंटेड जे काही काम आहे ते जर आउटडेट करा किंवा त्याला आउटडेट आपण डिसाईड ठरवूया बा, अशा बऱ्याच लोकांचा प्रयत्न चालू होता. पण मला तेव्हा खूप वाईट वाटलं, काही लोकांनी काही कॉमेंटही केला, अरे हा तर असा आहे मग कसा आहे वगैरे वगैरे, अरे येतो ऐसा आहे हाउ कम दॅट. मी कधी वाईट खूप वाटलं, फ्रस्ट्रेशन खूप होतो मला अशा गोष्टीमध्ये. दृश्यकलेमध्ये हे असा वाद कशाला पाहिजे, ही दृश्यकला हे डोळ्यांची बघण्याची कला आहे आणि त्याच्यात हा वाद का, हा काही पॅटर्नॉलॉजी किंवा पॅटर्न किंवा ब्रँडेड कुठल्या पक्षासारखा वाद नाहीये ना, हा एक एक्सप्रेशनचा वाद आहे आणि दृश्य जेवढं दिसेल जेवढं निरंतर आपण बघत राहाल तेवढं ते मॅच्युअर होत जात असं माझं मत आहे. तर त्यावेळेस तीच भावना डोळ्या अंतकरणात ठेवून म्हटलं जो होगा देखा जाएगा, सिर्फ काम करते रहेंगे वक्त ही बताएगा की मैंने क्या किया. ह्या गोष्टीवरून मी विसंबून राहिलो. त्यावेळेसही बऱ्याच सिनियर्स लोकांसोबत चर्चा व्हायचा माझ्या सोबत ते वगैरे काही, अरे काय गॅलरी भेटत नाही आपल्याला त्या काम इकलं जात नाही वगैरे, अरे नशिबाचा भाग म्हणजे अरे सोडा अरे नशीब दिसत म्हणजे गेलं खड्ड्यात, नशीब दिसत काय भाग नव्हतो. मी दहिसरला असताना एक फिल्म बघितली ती रात्री, ब्रिजमदास गुप्ता आणि ते एक ऍक्टर्स होता त्यांचं मला नाव नाही आठवत, त्यांची एक स्टोरी चालू होती. त्या स्टोरीमध्ये असा उल्लेख होता की नवरा फार खूप आळशी असतो आणि नेहमी खाटेवर झोपलेला असतो, बायको नेहमी त्याला चिडते अरे कुछ तो भी करो कुछ तो भी भविष्य में कुछ तो भी करो, हा याचा नेहमी उच्चार असायचा का अरे भगवान जो है ना बिलकुल छप्पर फाडके देगा असं नेहमी तिला ऐकवतं. आणि एक दिवस ती भडकली आणि यांनी तसा डायलॉग उच्चार केला तर तिने चक्क शिवी दिली त्याला भोसडी के बोले भगवान छप्पर जरूर फाडेगा, यदि आप छप्पर बनाओगे तो ना भगवान मजबूर तो होना चाहिए ना छप्पर फाड़ने के लिए. ही जी संज्ञा आहे ना हा जो दृष्टांत आहे ना मला खूप काहीतरी घर करून गेला मनामध्ये, की म्हटलं हे नशीब वगैरे खोटे आहे, म्हटलं नशीब आपणच निर्माण करतो, आपण जर काम नाही केलं तर ते जर लोकांना दिसलं नाही तर नशीब कुठून इम्प्रेस होणार ना. नशीब असं काय किराणा दुकान 100 ग्रॅम 200 ग्रॅम वगैरे नाही भेटत, ते कमवावं लागतं, ज्याला आपण वर्क म्हणतो की तुम्ही कामात कमवलं की नशीब आपाप तुमच्या सोबत, असं माझं काम मत, नुसतं नशिबावर अवलंबून राहून नाही चालत असं मत. किती तास काम करतोस रोज? नाही पूर्वीचा जो रेशो होता तो मी दहिसरला असताना मुंबईत असताना जो रेशो होता ती सकाळी जाग आली का चहा बनवला की मी कॅनव्हास समोर बसतो आणि वाटलं तर काम करायचं नाही तर मग फिरत बसायचं नाही तर नाश्ता करायचा, जर काम सुरू झालं तर ते माझं जवळजवळ दिवसभर काम चालायचं संध्याकाळ होईपर्यंत. मग दुपारचे जेवण हे मी रात्रीचं आधी एक्स्ट्रा बनवून ठेवायचं आणि तेच दुपारी खायचो, असा दिनक्रम असायचा. पण आता ह्या पिरियडमध्ये वयाचा विचार करून किंवा वयाचा रिस्पॉन्स ह्या सगळ्या गोष्टीने आता 9-10 वाजतात कधी कधी, जेव्हा मी मुक्कामी राहतो स्टुडिओत मग अगदी सकाळी 8:30 काम सुरू करतो अदरवाइज असा इश्यू. आणि संध्याकाळ झाली इव्हिनिंग मी काम नाही करत कारण डे लाईट कन्सल्टिंगच मी वर्क करत नाही करत, रात्री म्हणजे कॅनव्हास ठोकणे स्ट्रेच करणे किंवा असं टेक्निकल ऍक्सेसरी मधलं जे काही असणार ते काम बघतोस तरी का रात्री कॅनव्हास कडे बघतो ना. रंग आणि सरफेस हे फार बदललेलं असतात असं वाटतं की इसने हमारे साथ गद्दारी की जो दिन में दिखता है वो साला रात में वैसा क्यों नहीं दिखता है, भले तुम्ही त्याला लाईट लावा फोकस लावा जो डे लाईट मधला जो
दृष्टांत आहे, त्याचं जे व्हिज्युअल आहे ते कधीच कॅनव्हास चित्रामध्ये दिसत नाही. ड्रॉइंग पण नाही करत रात्री? फार रेअर, फार रेअर. मला तो सरफेसवर लाईट पडला, डे लाईट पडला का मला खूप आनंद होतो. म्हणजे समजा ड्रॉइंग करायचं त्या कागदावर डे लाईट चा फोर्स पाहिजे तर मी ड्रॉ करतो, तुम्हाला जास्त आनंद होतो. असं फोकस लावून वगैरे शक्यतो नाही काम करत. तुझा स्टुडिओ बद्दल खूप ऐकलेले का? तो बघायचंय मला पण. आता कधी येईल या ना, कधीतरी आपण एखादा कार्यक्रम अरेंज करू. कर कर कर, पण तोपर्यंत आपण एक तुझी PDF दाखवूया का? हा बघूया ना, बघूया आणि मग त्याच्यावर आपण परत गप्पा सुरू त्याची जर PDF दाखव. सांग आता तू, हे का आधी तुला सुचलं, असं का मोठं होतं वगैरे सगळं सविस्तर सांग. नाही, मुंबईमध्ये जेव्हा काम करत होतो ना, ज्यावेळेस पूर्णपणे चित्रकला हे क्षेत्रामध्येच आपण आता आहोत असं मला वाटायला लागलं. म्हणजे असं काय मी ठरवलं वगैरे नव्हतं, पण ध्येय जरूर होतं की मला चित्रच करायचं. तेव्हा असं वाटलं की हे जे ज्या प्रकारचे मी कॅनव्हासवर वर्क करतो ते त्याला अशी लॅडर स्पेस, ज्याला मागे जाण्याची स्पेस, खूप मोठी स्पेस पाहिजे. त्याच्यामुळे त्याचा जो अवडंबर जो आहे ना, फार मोठा इम्पॅक्ट करतो हृदयावर पण डोळ्यांवर पण. ते वेगळंच केमिस्ट्री आहे. आणि जवळून काम करताना बऱ्याच अशा अडचणी येतात की तेवढा डिस्टन्स व्हिज्युअलाइज करायला तेवढी स्पेसच नाही मिळत. असं माझं त्यावेळेस बऱ्याच हे होतं. मग मीरा रोड मध्ये पण एक स्टुडिओ घेतला, तर त्याचे किचन बिजन ज्या भिंती भिंती सगळ्या तोडून टाकला. मला निदान 20 फूट 15 फूट तरी मागे जाता पाहिजे असा एक ठास होता काम करताना. म्हणून ही ईर्ष्या मुंबईतूनच तयार झाली होती. आणि मुंबई सारख्या एवढ्या मायानगरीमध्ये एवढा पैसा इन्व्हेस्ट करून एवढी मोठी जागा आणि स्टुडिओ घेणं कदापि शक्यच नव्हतं. म्हणून मी निर्णय घेतला आणि योगाने रेसेशन पिरियड आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या. आणि फॅमिली देखील सोडली. किती साली सोडली मुंबई? 2012 ला सोडली. अच्छा, 12 नंतर तू नाशिक मध्ये पूर्णपणे? हा, त्या पिरियड मध्ये काही 2015 मध्ये जो शो झाला होता तो बऱ्यापैकी सेल झाला. तो काही पैसा आणि हे काही सेव्हिंग होत इकड तिकडच, काही पोरांचं सेव्हिंग वापरत थोडस. आणि मग ती लँड घेतली नंतर, मग 2017 मध्ये बांधायला नाही नाही ग्रीन लँड येते 25 गुंठ. अच्छा, त्याच्यात साधारण आता असं 51x41 असं फूट आहे. म्हणजे 5-1 गुंठा त्याच्यात युनिट झाली. असं खालचा फ्लोअर बऱ्यापैकी मोठा आहे, 12 फूट हाईट आहे. आणि वर 2 गेस्ट रूम आहे, 1 बेडरूम, 1 लायब्ररी आहे आणि 1 लिव्हिंग एरिया आहे आणि ओपन टेरेस. अच्छा, खाली किचन आहे, परत 1 मास्टर बेड आहे आणि 1 स्टोअर आहे. गेस्ट रूम भविष्यात तुमच्या आमच्या सारखे काही कार्यक्रम करू. मला आमंत्रण अजून थोडस काही फिनिशिंग काम बाकी, राहण्यास योग्य नाही अजून काही ते थोडे थोडे. किती खर्च आला तुला बांधायला? खर्च आता हा आकडा पब्लिकली डिक्लेअर करायला मला नाही पटत. असू दे, जाऊ दे, सोडून दे, नको करू काही गोष्टी. माझा काय आग्रह काही नाही त्याच्यात. नाही, कारण कसं आर्टिस्ट लोकांना स्वप्न बघायला बरे वाटेल ना असं. अरे नाही, पैशात काही गोष्टी मोजल्या नाही जातात. ज्या भावात आहे, फील मध्ये आहे, हा माझा फील आहे. ही माझी जिद्द होती आणि हे माझी थोडासा काय म्हणतो श्वासोच्छ्वासच म्हणावं लागेल. त्याच्यासाठी पैसा मला किती मोजवला मला काही त्याचं घेणं देणं नव्हतं. म्हणून मंजूर नाही करायचं. आर्किटेक्ट कोण होतं याचं? नाही, आर्किटेक्ट मीच त्याचं मॉडेल बनवलं होतं माउंट बोर्ड मध्ये. प्लॅन माझाच होता, फक्त इंजिनिअरिंग करून तो टेक्निकली साऊंड करून घेतला. मग त्याचं काही माझं काही असं दोघांच्या संगनमताने काही चेंजेस केले, काही काम कॉन्ट्रॅक्ट दिलं कोणा? नाही, त्यांनीच बांधलं. त्यांनी जे मित्र होते ते माझे लहानपणाचे मित्र होते, इंजिनियर, जे बांधकाम क्षेत्रात आजही प्रावीण्य. तर त्यांनी फार मोठा सपोर्ट दिला. म्हटलं तर माझा खालचा फ्लोअर बांधायचा विचार, त्यांनी म्हणे अरे होऊन जाईल रे म्हणे, एकदा लटकला तर लटकतं म्हणे, काय पैशांचा प्रॉब्लेम आहे ना, बघू ना म्हणे, बांधायला सुरुवात तर करू म्हणे.
काही एजन्सी बऱ्याच उधार वापरल्या आम्ही 6-7 महिने, त्याच्या बेसवर त्याचं एवढं क्रेडिट आहे की कोणीच झाला विचारत नाही. म्हटलं ठीक आहे चल बघू. आणि त्यावेळेस काय झालं, एक एक दिल्ली आर्ट गॅलरी आपली जी आहे काला घोडाला जे आहे आशिष त्यांचं नाव आशिष आनंद डीएचे हा आशिष आनंद आशिष आनंद त्यांचे हो हो त्यांची ऑफर होती त्या पिरियड मध्ये की तुमचं जेवढा स्टुडिओ आहे तेवढा आम्हाला जेवढे चित्र आहे तुम्हाला जेवढी देता येईल तेवढ्या आम्हाला द्या. आणि एक अमाऊंट ठरली पार्टिकल बऱ्याच पेपरबाजी झाली सर कोटेशन वगैरे वगैरे आणि त्यावेळेस ती एक मोठी अमाऊंट मला मिळणार होती आणि त्या अनुषंगाने पण ते स्टुडिओचं काम मी करायला मनावर घेतलं असं. पण ते दुर्दैवाने ते प्रकरण पुढे ढकललं नाही. त्या मग मागे पुढे व्हायला लागलं. काही लोकांना वाईट अनुभव आले, काही लोकांनी पेंटिंग जमा केले, मग ते इन्व्हेंटरी मध्ये गेले का ते तुम्हाला क्लेम करता येते. मग मी आधी ठरवलं होतं जिस दिन मेरे अकाउंट में पैसा आएगा उस दिन आपके गॅलरी में पेंटिंग हो, या तो आपका आदमी भेजो तो इसी कंडीशन हो तो उसी प्राइस में मैं दूंगा. क्योंकि मैंने शब्द शब्द दिला होता क्या प्रोफेशनल टर्म है नंतर काय मी फिरू नये. मग ते वाढत गेलं प्रकरण नंतर. मग ते अजून काही सॉल्व झालं नाही. आता मी डिसाईड केलं की आता परत नव्याने याचा विचार करणं बंद करायचा. मध्ये मध्ये त्यांचे परत एकदा रिमाइंडर्स आले होते व्हाट डू डिसाईड क्या करने का आपको आधी कुछ नहीं कुछ छोड़ दो. मला वाटतं इथून बंद झाली ना तर मुंबईतून गॅलरी असं करून गॅलरी पण मुंबईतून बंद झाली ना ती. आताच करंट काही माहित नाही मला. दिल्ली आर्ट गॅलरीच म्हणतोय ना तू? दिल्ली तर चालू आहे नाही, इथली मुंबईतली बंद झाली का ब्रांच हे चालू आहे? नाही दिल्लीची नाही बंद झाली, दिल्ली चालू आहे. दिल्ली असणार चालू, मुंबईतली बंद झाली का असं विचारतो तुला. नाही मला सध्या त्यांच्या याच्याबद्दल काय थोडी इन्फॉर्मेशन नाही बंद झाली नाही सांगता. पण मग आता मुंबई सोडलीस एकदम आणि नाशिकला गेला, बदल नाही वाटला तुला काही? हा नाही वातावरणाचा बदल आहे, माणसांचा बदल आहे, इथल्या सिस्टीमचा बदल आहे. वाईट वाटलं? वाईट म्हणजे जी आपली मुंबईची सिस्टीम आहे ना अगदी तुम्हाला सुरुवातीला जो सकाळी 7 वाजता 5:30 वाजता तुम्हाला कुठेही ब्रेकफास्ट मिळेल आणि कुठलेही दुकान बऱ्यापैकी चालू असतात ही तशी सिस्टीम नाशिक मध्ये नाही. तुम्हाला 10:30 शिवाय तुम्हाला काहीच मिळणार. आता टपरी टुपरीवर चहा पाणी नाश्ता आता मिळतात, पण जे दुकान जे आहे ना जे प्रॉपर तुम्हाला काही मटेरियल भाव असेल काही हार्डवेअर पासून जे हे बऱ्यापैकी 10:30 नंतर निवांत दुकान असत. ते थोडस सुरुवातीला त्रास झाला पण ते मी माझ्या पद्धतीने डिझाईन करून टाकलं. जे पाहिजे ते संध्याकाळीच घेऊन टाकायचं असं वाटत असेल तर सकाळी जाऊन आपला टाइम वेस्ट नाही, कारण माझा सकाळचा टाइम फार महत्वाचा असतो. म्हणजे सनलाइट येतो आणि तो कॅनव्हास वर पडतो आणि ती माझी थोडीशी लगबग असते. त्याच्यामधलं जे लाईट पडल्यानंतर आणि आदल्या दिवशीचं काम केल्यानंतर त्याच्या जी मिस्ट्री तयार होते ते तिथे कुठून तरी मला इन्स्पिरेशन तयार होत नव्याने परत काम. आता नेक्स्ट अटेम्प्ट काय करू शकतो असं डिसाइडेड पॅटर्न काहीच नाही. काय काय चित्र काढतोस तू? काय म्हणजे काय तुला म्हणायचं असतं त्याच्यातून? मला म्हणायचं काय म्हणण्यापेक्षा जे बालपणापासून जे माझ्या मनावर वातावरणातल्या ज्या एस्थेटिक रूल एस्थेटिक रूल आहेत जे डिबेट्स आहेत म्हणजे संध्याकाळ आहे सकाळ आहे किंवा समुद्र किनार आहे ढगाळ वातावरण याच्यातून जो आपल्याला बॉडीला आनंद मिळतो आपण फिरताना हे जे एस्थेटिक आहे ना जीवनासोबत आलेलं ते मला फार इन्स्पायर करतं माझ्या कामात. कॉलेजमध्ये असताना पण बऱ्याच लँडस्केपचा माझा फायदा होता करण्याचा. मी बरेच नाईट लँडस्केप देखील करायचो स्टुडंट पिरियड मध्ये असताना. खूप समुद्र किनारे जाऊन लँडस्केप करायचो. सुट्टी सॅटरडे संडे मी वरळीच्या बीचवरच बऱ्यापैकी असतो. वरळी कोळाच्या बॅक साईडला बऱ्यापैकी असायचो बऱ्याच वेळा. सतत तुमच्या वातावरणाचा जो अस्थेटिक गुणधर्म आहे ना तो मला खूप इन्स्पायर करतो आणि हे त्याचंच चित्र आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याला वेगळा आशय नाहीये का? तोच आशय समजायचा.
नाही, आशय तोच आहे, वेगळा आशय म्हणजे तो आपण वेगळा आशय नाही देऊ शकत त्याला कशासाठी, हाच आशय आहे. कारण आशय दिला का मग ते स्टोरी टेल चित्रासारखा फील येतो, तर तो माझा धर्म नाही म्हणजे असतं तसं, असं काही नाही. एक सोशल कॉमेंट वर पण चित्र असतात तर तेही ग्रेटच असतात, तो तसा माझा पॉइंट नाहीये. माझ्या कामाची प्रोसेस तशी नाही, कारण आपण काही जादूगार नाही की सर्वच प्रकारचं हेही करू शकतो. प्रत्येकाला एकच स्वभाव आहे, एकच हृदय आहे, त्याच्यातून जो संस्कार असतो तो तोच ऍटम व्हायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. तरच तुम्ही म्हणजे त्याला आपण ध्येयच म्हणू शकतो. हे तुमचं एकच ध्येय, एकच ध्येय ठेवा, सतत ठेवायला पाहिजे आणि त्याच्यावरच तुमची कॉन्सन्ट्रेट असलं पाहिजे आणि त्याच्यावरच प्रॅक्टिस केली पाहिजे. त्यालाच तुम्ही अभिव्यक्ती समजतो आणि ती सतत उघडत राहिल्याने, सतत उघडत राहिल्याने कुठेतरी एक स्पार्क येतो किंवा समथिंग डिफरंट. तर मग हे असं प्रचिती अशी सतत चालू असते असं माझा वैयक्तिक अनुभव आहे कामासंदर्भातला. ढगांच्या हालचाली वाऱ्यातल्या हालचाली ह्या सगळ्या मला फार अभिप्रेत म्हणजे फार इन्स्पायरिंग करत. हे असं का बो आणि ते बघितल्यावर आपल्याला का आनंद बोलतो बो, त्याच्या पिरियड मध्ये रंग किंवा हे त्या चित्रकार म्हटलं गेलं ना, हा किडा त्याच्या इनबेनेच असतो ज्याला आपण चित्रकार म्हणतो. हे किडेच आहे, किडीश किडे पण म्हणतो ना, किडीश नाही किडे पण किडा ज्याला म्हणतो ना, रहिमानी किडा किंवा अंकुर किडा, हे अशा प्रकारचं हे वर्जन वाटतं. म्हणजे हा वेडा, ध्येय वेडा ज्याला म्हणतो ना, हे असंच सतत रंग मध्ये खेळणं, चित्र काढणं, रेगोट्या मारणे, काहीतरी करणं, म्हणजे हे ध्येय वेडा झालं. तू जे ठरवलं होतं ते साध्य झालं असं वाटतं तुला आता? चित्रामध्ये कसं आहे, चित्रकार माझ्या हिशोबाने कधीच रिटायर्ड नाही, साध्य झालं असं म्हणू शकत नाही, पण त्याच्यातून आनंद जरूर मिळतो मला की हे साध्य जरूर झालं असं मला वाटतं. कारण इस्टॅब्लिशमेंट आपण जे म्हणतो ना, हा बघा तुझी चित्र बघत आपण बोलूया की हो हो काही विचारा कुठे वाटलं तर. ठीक आहे, अगदी सुरुवातीची आहे तुझी. हो हे आपण मुरुड कॅम्प संपल्यानंतर कॅम्पला असं लांब लचक केलं होतं तू, बरोबर? हो हो त्याच्यानंतरची चित्र आहे ते केले होते ते सर एका कलेक्टर कडे आहे, हे त्यानंतर बरेच केले होते. वा नेक्स्ट, हे पण मला वाटतं तेव्हाच. हो हो म्हणजे त्या पिरियड मधलं आहे, कॅम्प मधलं नाही, घरी आल्यानंतर केलं होतं. हे 94 आसपासच्या 94 आसपासचा असेल, 95-94 हँडमेड पेपर आहे, 22-30 साइज आहे. अच्छा नेक्स्ट, हे त्याच पिरियडचे जवळजवळ. हे मला वाटतं मी हरिहरेश्वरला केले होते हे चित्र. हरिहरेश्वरला असं नाही दोरी बांधून सोऱ्या पेपर टांग कपडे टांगतात तसं ओले करून टांगून ठेवले ते चिमट्याला. सर्व मला म्हणायचं अरे धोबी घाट धोबी घाट धोबी घाट, ये धोबी घाट का सब सिरीज आहे. छान, हे चित्र मला फार आवडलं होतं. दाखव गीता. हे त्याच आसपासचे चित्र आहेत सर, मिक्स मीडिया पोस्टर कलर वॉटर कलर सर मिक्स असायचे. म्हणजे हे अशी ही जेव्हा चित्र बर्वनकडे जेव्हा घेऊन गेलो दाखवायला मी, पुसून लावता परत काढता परत लावता, ही जी उर्मी नाही आयुष्य तसंच सतत चालू ठेवा आणि त्यांचा तो पाळला आणि भविष्यात काहीतरी चित्रामध्ये घडलं. हो ते सतत ती उर्मी ठेवा बोले असं, पण ते मला मी असं सांगतो की काहीतरी घडलं बा त्यांच्या त्या शब्दामुळे. एक कॅनव्हास आहे बर्वान क्रीज, आणखीन कोणाकडे भेटला होता कोणा कोणा चित्रकाराला भेटायचं?
कोलते सरांची रेग्युलर भेट व्हायची आमची दहिसर मध्ये. त्यावेळेस मी दहिसर मध्ये असताना सर नेमकेच रिटायर्ड झाले होते, त्यावेळेस सरांकडे जाणं येणं असायचं. आणि नंतर काही काळानंतरही सरांनी माझा जिकडे स्टुडिओ होता तिकडे 2 रूम भाड्याने घेतला आणि तिथे त्यांनी तो स्टुडिओ स्थापित केला होता. मग दररोज गप्पा टप्पा चहा पाणी. मग ॲम्स्टरडॅम मध्ये त्यांचा जो शो झाला तो त्यांनी तिथंच काम केलं. अच्छा, त्यांच्याकडून तुला खूप शिकायला मिळालं असत. हा सिनियर्स आहे आपले, गाईडलाईन मिळत राहते असं नको करू असं कर एवढं शिकायला मिळत खूप होत. आता तू वॉटर कलर किंवा असं काही करत नाही रे, छोटं काम असं काही नाही, तर सगळे कॅनव्हस आहेत मला वाटतं. हे तुझं खूप मोठं वर्क आहे. हा हा, तू तर आडवा झाला. काय म्हणता? हे तुझं म्हटलं खूप मोठी पेंटिंग आहे तुझी. गेला असणार फोन. पंडितच्या हा जो शो झाला होता मला वाटतं मुंबईला, त्यामधली ही चित्र असावीत असा माझा अंदाज आहे. मला आता नीट आठवत नाही, पण त्यावेळी हा कॅनव्हास बघितल्याचा आठवत. जहांगीर मध्ये झाला होता हा शो. बघशील जरा त्याला काय म्हणत. कुठेतरी केलेला आहे शो, पर्सन वरून केला होता. आला आला. सॉरी सॉरी. हा, ते कोणतं बंद पडलं? हा, हे ते 4 कॅनव्हास आहेत मोठे मला वाटतं ना. 4 कॅनव्हास चित्र आहे साधारण 40 बाय 30 बाय 30 चा एक कॅनव्हास असेल. बर, खूपच मोठं वर्क होत हे. मला वाटतं जहांगीरला शो झाला होता का रे? कठीण आहे. सॉरी सॉरी. हा, याच्याशी बोलत होतो. हॅलो. हा बोल ना. हे 10 फुटाचा कॅनव्हास आहे साधारण. उंची काय म्हणता? उंची किती? उंची 2.5 फूट आहे ना उंची. आणि हा असा 10 होता. हो हो, रुंदी. बर, हे पेपर वर्क आहे. भरपूर काम केलं. 2000 काय म्हणता? भरपूर काम केलंयस म्हटलं तू. हो हो हो. आता हे थोडस नावापुरते आहेत, तसं काम खूप आहे, खूप केलं. काही अवेलेबल आहे काही नाही आहे. आता जेवढी बघतो ते बऱ्यापैकी अवेलेबल नाही आहे आपल्याकडे. हा एक गॅलरी 7 चा शो होता, त्याच्यातले काही पेपर वर्क आहे. सोलो शो केला होता त्याने. सेल्टरिंग इन द स्काय असा टायटल होता. हे फार छोटं वर्क आहे, 10 बाय 20 वगैरे असेल कदाचित. हे मोठे वर्क आहे, 15 बाय 45 इंचेस असं काही असावं दादा. हे छोटं काम आहे. ते फरक मोठे काय त्यात सांगितलं. हा छोटा कॅनव्हास आहे. किती आहे? भरपूर आहेत अजून. पुढे का संपलं? नाही रे, खूप पाठवली आहेस तुम्हाला वाटतं चित्र. बापरे, एवढी नाही आपण बघू शकणार. 132 नाही, सोडून द्या ना. काय प्रॉब्लेम?
अगदी अलीकडचं कुठलं असेल तर दाखव तुझं काम. शेवटी आहे का? काय म्हणता? अगदी अलीकडचं शेवटी आहे का? हे अलीकडचे आहेत का? हे 2016-17 आसपास काम, जे येलो कलर मध्ये साधारण जे काय असतील ना ते एक लेटेस्ट काम, हा हे साधारण 1-2 वर्षाच्या आसपासलं काम आहे. अच्छा. हा हे एक 2000 मला वाटतं 16 केलं होतं. एक मुंबईचे कलेक्टर आहे, त्याचा होता 9 feet by 18 feet त्याचा आकार आहे. बापरे. हो त्यांच्या घराची हाईट 24 feet हाईट. ऑइल आहे, ऑइल आहे, ऑइल ऑइल आहे. दोन्ही ऍक्रेलिक आणि ऑइल दोन्ही वापरतोस? नाही नाही, ओनली ऑइल. अच्छा. हे लाल कस्तुरबाई लालबाई म्युझियम मध्ये आहे अहमदाबादच्या. अच्छा. जे ब्ल्यू वर्क हे वाला हे आता वाया वाया कुठे सेल झालं मला एक्झॅक्टली नाही सांगता. गॅलरीतून गॅलरी तर्फे असं बरेच काही काय अलीकडे शो पण झाला ना तुझा मला वाटतं अलीकडे. आता 2018 18 मध्ये एक आता करंट पण झाला लास्ट डिसेंबरच्या डिसेंबर 21 मध्ये शो होता आणि तो जानेवारी पर्यंत कंटिन्यू होता. नंतर 8 fair सुरू झालं तेव्हाही तो शो होता दिल्लीचा. 18 आता दिल्लीचा झाला एप्रिल मध्ये. हा तेव्हा सोलो शो होता तो. मला वाटतं अलीकडची आहेत ना हे लेटेस्ट. हो 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 हे 2017 आसपासला असेल. हे 2014-15 काम आहे. जहांगीर मध्ये सोलो शो होता. हो त्यातली काही काम आहे. एकाच कलेक्टरने काहीतरी 7-8 काम घेतली. बर. अरे वा. हे मुंबईत आहे. सलमान नुरानी आणि त्या मिस्टरचं नाव विसरलो. त्या दोघांच्या कलेक्टर काय साईज आहे? साईज काय याची या पेंटिंगची? हे 6 by 15 feet आहे. हे मला वाटतं जहांगीर मध्ये शो झाला होता का रे? हो 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 हो. मला 15 मध्ये त्याच्यात वर्क छान मस्त. थँक्यू करणार. खरंच बरं वाटलं बघितल्यानंतर, कारण इतकं आपलं नंतर बोलू शकलो नाही. त्या कॅम नंतर काय तशा आपल्या फारशा भेटी पण नाही झाल्या. झाल्या तर उडत उडत मोठी भरारी मारलीस ती खरोखरच छान आहे. ते फर्स्ट क्लास एकदम मस्त आनंद झाला. थँक्यू थँक्यू. मी तुमचा आभारी आहे मला एवढी संधी दिल्याबद्दल. तुम्ही नाही नाही आणि इथे या कार्यक्रमात नाही, या कार्यक्रमात मी बोलू मित्रामध्ये हे काही नसतं. पण आता हा एक प्रोटोकॉल आहे का आपण पब्लिक समोर बोलतोय. इथे नको मला ते त्रासदायक होत. पण खूप छान तुझी भरारी आणि तुझं सगळं हे बघून खरोखर आनंद झाला. आणि ज्या पद्धतीने तू लढलायस किंवा उभा राहिलायस सगळं आणि संघर्ष करत गेलास तो खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि यश शेवटी कशामध्ये असतं असं आहे ना रे. यशासाठी आपण हे करतच काहीतरी आपला एक कुठेतरी एक शोध घ्यायचा असतो. त्या शोधाच्या नादात आपण सगळे पुढे पुढे जात राहतो आणि तो तू यशस्वी. ध्यास बदलायचा नाही असं माझं मत. बरोबर बरोबर. ध्यास बदलायचा. ग्रेट ग्रेट मस्त जकास. बोल आणखीन काय तुला सांगायचं? काही प्रश्न आलेत का? मी बघतो एक मिनिट बघा ना कोणाला काही. नाही मला हे वाचायला पण त्रास होतो. म्हणजे थोडस डोळ्याचा प्रॉब्लेम झालाय. पण माझाही सेम प्रॉब्लेम झालाय. बरं हो नाही हा टाईप मोठा पण नाही करत आहे त्यामुळे असे प्रश्न काही आलेले नाही आहे. पण प्रतिक्रिया मात्र खूप आल्यात. खूप लोक बघतायत हा कार्यक्रम. अरे वा. खूप खूप जवळजवळ आता 66 लोक लाईव्ह बघतायत. अजून 100-150 लोक नक्कीच ते बघत असणार. म्हणजे रात्री आपला कार्यक्रम संपल्यावर कळेलच. पण मग आता मला सांग पुढे काय ठरवलंयस? आता तू नाशिक मध्ये गेलास, मुंबई सोडलीस, नाशिकला गेलाय, आता पुढे काय करणार आहेस? तुझे एवढं मोठं आता पुढे असं काय काय करणार? हे जे आपलं जे ध्येय आहे ना कामाचं हे सतत चालूच असणार आहे ना. पुढे काही शोज होतील. काही मला 3D वर्क करायची खूप इच्छा आहे. पण ते मुंबईत तेवढे स्पेस नसल्यामुळे तो डोक्यात आला नाही. पण हे खूप वर्ष असताना ही गोष्ट मन घरात करून आहे.
तर हळूहळू काही काळानंतर होईल काही तरी, इन्स्टॉलेशन्स अपेक्षा करतोय ठेवूया. हो इन्स्टॉलेशन इन्स्टॉलेशन असं करणार आहे. म्हणता येणार नाही, असं डिसाइडेड काही नाही, पण समथिंग 3D काही करू असा विचार चालू आहे. आणखीन काय या सगळ्या प्रवासातले काय सांगता येतील, ते अनुभव सांगशील तुझ्या लक्षात राहिलेले? खूप आहे, खूप असं त्रासदायी आहे, आनंददायी पण आहे. त्रासदायक सांग, ठीक एखादा आहे. आनंदी. नाही आनंदी म्हणजे आता जे माझे काही शोज झाले, जे काही लोकांनी जे मला इन्व्हाइट केलं गॅलरीजनी, गॅलरीने आपल्या गॅलरीमध्ये शो केला आणि सगळ्या गोष्टी स्पॉन्सरच केला, तेव्हा मला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा खूप मोठा आनंद झाला. बिकॉज मला वैयक्तिक असं म्हणायचं तर मी गाव शिव सोडून मुंबई सारख्या ठिकाणी आलो आणि हा संघर्ष चालू ठेवून माझ्या कामाला कुठेतरी न्याय सुरुवात झाली, हा मला खूप मोठा आनंद होता. आणि ते आता आजही घडतो, तो विषय वेगळा आहे. सुरुवातीच्या काळात काही धक्का लागणारी गोष्ट अशी की काही एक्झिबिशन मध्ये जेव्हा मुंबईत फिरायचो मी, काही कॉकटेल पार्टीज असायच्या, त्याच्यामध्ये काही सिनियर आर्टिस्ट असायचे, एखाद्या एक दोन एक सिनियर आर्टिस्ट मला असा मोठा धक्का दिला होता की माझंही तिथे एक काम होतं, खूप मोठं काम होतं. अरे खूप छान आहे, खूप छान, बरं वाटलं आणि बेस्ट. ह्याच्यानंतर काय उपटून ठेवणार, म्हणजे ह्या भाषेत मला फार मोठा धक्का बसला. असं ऑरोगन बोलणं मला फार त्रास द्यायचं, त्या चित्रकला काय म्हणायचं ते मला कळलं नाही. पण ठीक आहे, म्हणलं आपले वरिष्ठ आहेत ऐकून घ्या, काय हरकत नाही. कदाचित 2 पॅक जास्त झाल्यामुळे पण हा शब्द निघाला असेल असं होऊ शकत. तुझी पण भाषा पण अशीच धक्का आहे का बसला थोडीशी? तुझी भाषा पण कोणाची थोडी अशीच आहे तुझी? नाही. सुरुवातीच्या कॉलेज बाहेर पडल्यानंतर मी सुद्धा बऱ्याच असा अग्रेसिव्ह होतो की खोटी गोष्ट मला पटायची नाही, तिथे मी डिबेट करायचो, फार भानगडी करायचो. कॉलेजमध्ये बरेच डोकं लावायचो मी काही काही गोष्टींमध्ये. इनलिगल गोष्टी मला सहन नाही व्हायचं. मी 10वीत असताना सुद्धा मी माझ्या शाळेमध्ये डोकं लावलं होतं. एका मास्तराचा किस्सा असा होता की शाळेमध्ये जे लेसन शिकवायचे आणि तेच कंटिन्यू त्याच्या पुढचा लेसन कंटिन्यू ट्युशन मध्ये करायचं. माझं म्हणणं होतं की हा ट्युशन हा जो प्रकार हा पेईंग प्रकार आहे, तुम्हाला आम्ही पैसे देतो, त्याचे शिकवायचे वेगळे पैसे देतो, तो कॉलेजचा लेसनचा कंटिन्युएशनचा पार्ट नाही. ही गोष्ट मी मुख्याध्यापक अध्यापकांनी निदर्शनात आणून दिली. म्हटलं सर हे चुकीचं, म्हणजे अशा गोष्टी अशा संदर्भात गोष्टीला आपण खूप भांडायचो असं मला म्हणायचं. तर असा स्वभाव माझा बराच काळ होता. पण नंतर मी विचार केला की ज्याला जसं जगायचं तसं जगू द्या, त्यांनी आपल्या हिमतीवर जगा, आपण आपल्या हिमतीवर जगतोय ना, मग दुसऱ्याच्या हिमतीवर कशाला बोट ठेवतो, जाऊ दे ना. म्हणून बऱ्याच पैकी मी कुल लावून. आणखीन एक वेगळा प्रश्न तुला मी असा विचारतो की तू जवळजवळ म्हणजे सडाफटिंग असल्यासारखं तर राहिला सुरुवातीपासून, आणि वेळ मिळेल तिथे मद्रासला जा, दिल्लीला जा, हो, कलकत्त्याला जा, हो, सगळा प्रचंड फिरलायस, आणि भोपाळला पण तू काम केलंस, खूप ठिकाणी काम केलंस. काय अनुभव आले तुला, महाराष्ट्र सरकार कुठे आहे या सगळ्याच्या मध्ये? म्हणजे महाराष्ट्रातल्या आर्टिस्टना असं दारोदार फिरून काम करावं लागणं हे खरोखर लांछनास्पद आहे. तुम्हाला काय अनुभव आले म्हणजे तुम्ही? हो ना, माझ्या कॉलेजमध्ये जेव्हा मी पासआउट झालो बाहेर पडलो ना, कुठे असं प्रोफेशनल ठिकाणी गेलो ना, असं एखादं सेंटर असेल, ललित कला असं किंवा एखादी गॅलरी असेल, तर तिथं लोक यायचं, हु इज इस्टॅब्लिश सेंटर इन युअर स्कूल. तेव्हा मला प्रश्न पडायचे की त्यावेळी मला कोणाचं नाव सांगता येत नाही. त्यावेळेस कोणी असं प्रॅक्टिसिंग पेंटर आणि प्लस टीचर असं कोलत्यान संदर्भात जी गोष्ट होती की सर शिक्षकी पेशातही प्रावीण्य होते आणि बाहेरच्या प्रोफेशनल क्षेत्रातही प्रावीण्य होते, त्याच्यामुळे असं माझ्या कॉलेजमध्ये कोणी नव्हतं. मग त्याच्यामुळे मला वन भटकावं लागतं, बऱ्याच ठिकाणी जावं लागतं. इव्हन कोलते सरांना पण जाऊन भेटलो होतो, त्यावेळेस मी जस्ट डिप्लोमा पास झालो, कोलते सरांनी फार सपोर्ट केला. त्यावेळेस मी काहीतरी ग्राफिक प्रिंट्स केले होते, ते म्हणे आपण जे जे मध्ये एक्झिबिट करू म्हणे, तिथल्या काही मास्टर लोकांनी त्याला नकार दिला, काही टेक्निकल अडचण असेल किंवा मग काही भाव प्रोफेशनल अडचण असेल की हा शेंबडा आला आणि कुठे इकडे लावतो असं असू शकतं वगैरे वगैरे. पण ते बाहेर फिरताना सर्व विचारायचे मला की तुमच्या कॉलेजमध्ये असे प्रोफेसर कोणी आहेत का जे कला क्षेत्रामध्ये इस्टॅब्लिश, मला कोणाचंच नाव सांगता येत.
कारण जेव्हा आपण स्टुडंट बाहेर पडतो तेव्हा असं आपल्या सोबत एखादं नाव असतं, ते बाहेरच्या क्षेत्राशी जे रिलेट करतं, बिकॉज ते लगता अच्छा कौन आदमी है क्या है, फिर हाँ मैं उनको यहाँ मिला था, फिर ये असं ते एक रिलेशन मेंटेन झाल्यामुळे तुमचा पुढचा मार्ग जो तो हेल्प करा किंवा कुठे मार्ग दाखवायचा तो थोडासा सोपा होता. अरे हे तो अपनी पहचान से है, हा आपल्याच मानदिव्यातला आहे किंवा आपल्या मित्रावर, असा सपोर्ट काही मिळाला नाही. म्हणजे असं संघर्ष म्हणजे असं स्वतः नॉक करावं लागेल, हरकत नाही, पण हा एक होता पार्ट. आपल्या कामासाठी आपणच नॉक करायचा, कोणावर कशाला डिपेंड राहायचं, हे खूप नंतर अटकल आली. पण पण असं असं वेगवेगळ्या वाटतं राज्यात ना जाऊन की काम करताना त्रास ज्यावेळेस झाला पण असेल खूप. एवढा त्रास नाही, वेलकमच स्वागतच आहे, कारण बऱ्यापैकी आता आपलं चित्रकला क्षेत्र असल्यामुळे काय त्या क्षेत्रातली लोक आपल्याला ते भेटतात आणि मग ती थोडीशी सॉफ्ट कॉर्न असतो ना की चलो अपनी जमात का आदमी, कुछ हेल्प चाहे तो बोलना, कुछ भी हो व्हाट एवर, असं वेलकमच होता, असं कुठे मला त्रास झालाच नाही जास्त. इवन भोपाळला एवढा आनंदात राहायचो मी, खूप सर्वांनीच सपोर्ट करायचो, अरे आज हमारे घर खाना खाने आना, चलो आज बैठते उधर जाना ये जाना वगैरह वगैरह, अच्छा जमती जमती मित्र कंपनी मध्ये. आता बाहेर कुठे फार काही त्रास नाही झाला, मला एकच वेळा त्रास झाला, हा सॉरी, ज्या मी दिल्लीला ललित कलेला नॅशनलला पेंटिंग घेऊन गेलो त्यावेळेस मी जस्ट डिप्लोमा पास झालो होतो तर ऍडव्हान्सला होतो माहित नाही, तरी तर रात्री एक पर्सन दारूच्या अवस्थेत होता आणि भले कहाँ से आए, मले सर बंबई से आए, अरे मुझे सर मत बोलो मैं आपका जिस खाला, ठीक है भाई आपका नाम क्या है, यानी एक नाव सांगितलं, आता डिक्लेअर नाही करत मी, अच्छा आप एंट्री लेके आए का, समझो बोले आपको पुलिस स्टेशन में किसी ने बंद करवा दिया और आप कैसे छोड़ोगे, मतलब भाई किसी की सहायता लगेगी या किसी का जिगर उसमें रिकग्निशन लगेगा, वो है क्या आपके पास, यहाँ दिल्ली में आए हो, तो नहीं दिल्ली में मेरा कोई माई बाप नहीं है, तो बोले ऐसा ही समझो आप एंट्री लेके आपको कैसे प्राइज मिलेगा या कैसे आपकी कलाकृति का चयन हो, ये तो बात सही है भाई आपने, ऐसा चलता है क्या इधर, बोले ऐसा ही चलता है इधर. त्या दिवसापासून मला एवढा त्रास झाला की म्हणलं हे काय सिस्टम आहे, मग त्या दिवसान ठरवून मी आजपर्यंत ललित कलेला पेंटिंग सबमिट केलं नाही, आजपर्यंत नाही आला, अच्छा नमस्कार केला, म्हणलं नाही ऐसे सिस्टम में जाने का नहीं, असं होतं मुंबईत प्रत्येकाचं नाही थोडंसं. कुठल्या मुंबईत पण कुठल्या स्पर्धांमध्ये तू भाग नाही घेतलास मला वाटतं फारसा किंवा कमी फारसा असेल का? नाही, कारण बॉम्बे सोसायटीला मी पहिला विद्यार्थी होतो रे ज्या तिथे मला बक्षीस मिळालं होतं, तिथे मग सुरुवात होती काहीतरी, बॉम्बे सोसायटीने एक दोन वेळा प्राइजेस घेतलेले आहे गव्हर्नमेंटच्या आपले शासकीय कला याच्यात, पण एक दोन पार्टिसिपेट केलं, नंतर असं वाटायला की दरवर्षी कॉम्पिटिशन मध्ये कशाला उतरायचं, आपली कॉम्पिटिशन माझ्या स्वतःचीच आहे असं समजून मी म्हटलं हे बंद करून टाका, हे आपलं काम नाही आहे, कारण नव्याने येणारे विद्यार्थी जे माझ्यासारखेच, आता माझं काम एकदम आता एवढ्या वर्षाचा अनुभव साहजिकच बक्षीस मिळणार आहे, काय त्याच्यात काय फार काय विशेष नाही, तर मी म्हटलं काय हे परंपरा कट करायला पाहिजे, म्हटलं कशाला दरवर्षी एक, मी नाहीच केलं, मग नंतर पार्टच नाही घेतला, बंद करून टाकलो, दरवर्षी काय स्वतःला कॉम्पिटिट करत राहायचं ना. छान मजा आला पंडित चकास बोलतोयस तू आणि चांगला. अजून काही तुला सांगायचंय? काही नाही असं मला असं युनिट सुचत नाही, तुम्ही विचारलं तर कर जरूर सुचू शकतं, असं काय मी मी पेपर घेऊन विचारतोय काय असं टिपून विचारतोच नाही. मी बोलतोच तुझ्याशी सारखा. म्हणजे काही हा वेगळे अनुभव तुला काही सांगायचे असतील तर जरूर सांग, म्हणजे ऐकायला आम्हाला आवडतील असे जरूर सांग. कारण तू पेंटिंग करायचंच या उद्देशाने जगत आलायस आतापर्यंत आणि हो त्याच्यामागे तू कुठला कॉम्प्रोमाइज केला नाहीस आणि खूप नाही बिलकुल नाही, बुद्धीनं आणि निर्धाराने तू करत आलास, हे अत्यंत कौतुकास्पद आहे असं. आणि अवघड आहे प्रचंड, त्यामुळे त्यातले काही अनुभव हो ऐकायला नक्कीच आवडत आहेत आपल्याला आणि ऐकतायत लोक, भरपूर लोक ऐकतायत. आता एक आता थोडासा वाईट अनुभव होता मला, म्हणजे सांग ना सांग ना. भावनिक लेवलचा होता, तो एक 96 च्या दरम्यान काहीतरी एक बँगलोर
आश्रया म्हणून त्यांचं एक इन्व्हिटेशन होतं मला, तर एकदा त्यांना मी चित्र दिलं होतं, त्यांनी ते डोनेशन साठी होते ते, त्यांनी सेल पण करून, नेक्स्ट इयर त्यांनी परत मला आमंत्रित केलं होतं की तुमचं एक चित्र पाठवा. मग एक एक आर्टिस्ट आहे दादरला राहतात, त्यांच्याकडे ते सरळ प्रकरण सोपवलं होतं, मग त्यांच्याकडे ते मी चित्र घेऊन गेलो. आणि त्यावेळेस असं प्लेन टू प्लेन अगदी छोटासा कोपऱ्याला किंवा कुठे थोडासा असा रंग किंवा असं लाईट किंवा असं डार्क असं स्पार्क व्हायचं, तर ते म्हणे हे क्या पेंटिंग आहे, म्हणे हे मै नाही ले सकती, तर मॅडम आपने मुझे इन्व्हाइट किया है तो मेरा अपमान है. नाही नाही ऐसा क्या, ऐसा कैसे पेंटिंग होता है त्यावर. तर तो फार फार मोठा झटका बसला होता, कारण ज्या व्यक्तीकडे ते काम सोपवलं होतं त्या चित्रकारच होत्या, त्यांचं नाव आहे नैना कनोडिया. फार वाईट वाटलं होतं, फार वाईट वाटलं, अरे ही चित्रकारची व्यक्ती आहे आणि ही असं बोलू शकते. ऑब्जेक्टिव्ह किती आहे समाजामध्ये किंवा चित्रकारांमध्ये, त्यावेळेस असं माझ्या मनात घर करून घ्यायचं, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वर्क सांगवा. त्याच्यात काही दिसलं म्हणजे वर्क सांगवा, जे दिसतं ते वर्कच आहे, जे जर डोळ्याला दिसतच नाही तर ते असं आपण म्हणू शकत नाही, पण दिसतंय पण वर्क आहे, त्याला काहीतरी आकार आहे ना, काहीतरी त्याच्यात रंग आहे, म्हणजे काहीतरी त्याच्यात छटा आहे, काहीतरी ते ऑब्जेक्ट आहे एका प्रकारचं, ते दिसतंय, ते चित्र कसं काय नाही म्हणू शकत. चित्राची अशी काही परिभाषा नाहीये की त्याच्यात काही दिसलं पाहिजे, हे कुठल्या जगाच्या इतिहासात किंवा जगाच्या कुठल्या टेक्स्टबुक मध्ये त्याचा उल्लेख नाहीये. अरे चित्रकला ही टेक्स्टबुक ओरिएंटेड नाही, ही अभिव्यक्ती ओरिएंटेड आहे, त्यामुळे तुमचं ते एक्सप्रेशन तुम्हाला असं वाटतं हे चित्र असं आहे तर असं आहे, असं असायलाच पाहिजे जर तुम्हाला वाटत. पण ते असं चित्र जेव्हा असं कोणी म्हणतं की हे काय याच्यात काय दिसत नाही बघा, इज नॉट गुड, इज नॉट गुड वाय, मग ते मी परत गेलो, फार दुःख झालं होतं. सेलिब्रिटी चित्रकार आहेत त्या? हा आहेत, मान्यच आहे, काय प्रॉब्लेम नाही. हे हा माझा दृष्टांत आहे की मला असं फील झालं, तो त्यांचा निर्णय आहे, पण माझा दृष्टिकोन असा आहे की एका चित्रकार एखादा चित्रकला असा डिनाई करणं हे चुकीचं आहे असं माझं मत. मग ते काय केलं त्या चित्राचं पुढं? कारण कोणाच्या अभिव्यक्तीचं आपण इमोशन अभिव्यक्तीचं कोणाची कॉपी करू शकत नाही, तर कोणासारखं आपण दाखवू शकतो. हा जो फील आहे हा वैयक्तिक असतो प्रत्येकाचा, चित्रकाराचा प्रत्येकाचा. तो जर कोणी त्याच्यावर बाण मारला किंवा पेन टोचले तर फार दुःख होतं असं माझं मत. काही केलं नाही, मग चित्र ते घरी घेऊन गेलं. नंतर मग काही काळानंतर संताच्या आर्ट गॅलरी मध्ये एक सोलो शो झाला, त्या सोलो शो मधून ते चित्र विकलं गेलं. खैर खैरणार, खैर खैरणार. तर तुला एक सांग की पुढं काय ठरवलंयस, काय करणार आहेस त्या इथून पुढं? आपण एक शेवटचा प्रश्न तुझा. इथून इथून पुढे काही चित्रकलेमध्ये काही सोशल वर्क करायचा विचार आहे माझा थोडंफार. बर, ते बघेल जसा पैसा येईल किंवा जसा वेळ मिळेल तसं सुचेल तेव्हा मी जरूर करेल. काही वर्कशॉप किंवा काही सेमिनार टाईप की जे नाशिक कलावंतांसाठी किंवा नाशिकच्या काही तरुण चित्रकारांसाठी काही थोडीफार मदत होऊ शकते अशा पद्धतीने चित्रकलेविषयी काही धडे गिरवायचा विचार आहे. पण त्यात वेळ काळ आणि पैसा या सगळ्या गोष्टी इथे लागतात, जसं सूट होईल जसं अरेंज करेल. आता माझ्या जेव्हापासून नाशिक आलो तेव्हा नाशिककरांविषयी हेच खंत आहे थोडीशी, ते काहीतरी करूया आपण खंती, कारण इकडे अकॅडमिक वसा खूप आहे आणि त्या इम्प्रेशन मधून कोणीच बाहेर पडत नाही. बोलायला हरकत नाही, तर माझं शहर आहे, माझ्या शहराशी मला बोलायचा अधिकार आहे, तर ते असे नाशिकची थोडीशी परिस्थिती आहे. ते अकॅडमिक हे चित्र नाही असा त्याचा उद्देश नाही, की तुम्हाला एक एज्युकेशन फील्ड मध्ये तुमच्या चित्रकलेत प्रबळता आणण्यासाठी एक सपोर्टिव्ह ऍक्टर सारखे काम करते. आणि तुम्ही तिथे ऍडमिशन घेतले असेल ती तुमची प्रेमायसिस आहे, त्या प्रेमायसिस म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही जर ऍडमिशन तेवढं ते तुम्ही अकॅडमिकेशन पाळलं पाहिजे, वाईट नाही सर्वच तुम्हाला. ते अकॅडमिशन अकॅडमिक वर्क जर तुम्ही प्रोफेशनल म्हणून जेव्हा ते लॉन्च करतात तेव्हा त्याच्यामध्ये प्रोफेशनल टर्म्स पाहिजे. प्रोफेशनल टर्म्स या अर्थाने की सूर्य जो आहे तर तुम्ही जमिनीत पण दाखवू शकता, लँड जे आहे ते तुम्ही लँडची जागा चेंज करू, म्हणजे ते जवळजवळ अभिव्यक्तीकडे गुंडणारं काम आहे की विचार करणारं काम आहे, ते असं काय होऊ शकतं एक एक माझा ढोबळ अंदाज असं मला वाटतं. म्हणजे अकॅडमिक आणि अभिव्यक्ती हा जमीन असमान असं मला म्हणायचं.
काय नेमकं करणार आहेस त्या नंतर असं काय अजून ठरवलं नाही आहे. नाही असं काही प्लॅन केलं नाही अजून, पण जरूर करेल वेळ मिळेल. तुझ्याच जागेत करणारच? हो माझ्या जागेत खूप, इव्हन काही बाहेरचे काही आर्टिस्ट आहेत, काही आर्टिस्ट आहेत, ते खूप इच्छुक आहेत. एक एक शेवटचा एक कोणीतरी द्वीप द्वीप आहेरचा प्रश्न आलाय. जरा गीता घेतो तिकडे, मला वाचायला त्रास होतोय. तुमच्या चित्रात दृष्टीच्या पलीकडे ही जाऊन पण समजून घ्यावा लागतो, तो अगदी शांत आहे. आपण भेटलो तेव्हाची सिरीज आणि आता थ्रेशोल्डला प्रदर्शित सिरीज जरा वेगळी आहे, त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तुला काही उत्तर द्यायचंय छो? दिसतोय तुला प्रश्न? परत दाखव. हँग झालाय बहुतेक. पंडित ऐकू येत आहे का? सॉरी थांब फोन कॉलमुळे काहीतरी. हा तुला काय परत म्हणतो दाखव दीप, काय म्हणतो? तो बघ, तो बघ प्रश्न आलाय बघ तिकडे. तुमच्या चित्रात दृष्टीच्या पलीकडे ही जाऊन फॉर्म समजून घेता घ्यावा लागतो, तो अगदी शांत आहे. आपण भेटलो तेव्हा ती सिरीज आणि आता थ्रेशोल्ड प्रदर्शित केलेलं चित्र जरा वेगळे आहे, याबद्दल जाणून घेतो. आता वेगळं आहे म्हणण्यापेक्षा काय असतं, दिवसेंदिवस आपण काम करत असतो आणि तो अचानक कधी कधी बदल घडतात आणि ते बदल आपण परत कंटिन्यू करत असतो. अशा प्रकारचा हा मटेरियलिस्टिक बदल असू शकतो. आणि राहिला दीप जो म्हणतो, ते दृष्टी पलीकडे जाऊन फॉर्म शोधावा लागतो त्या असतो वगैरे, तर ही एक इमेजिनरी स्पेस सारखी, ज्याला आपण चौकट म्हणतो, ही एक इमेजिनरी स्पेस आपण म्हणूया. त्या इमेजिनरी स्पेस मध्ये तुम्ही जेव्हा एंटायर होता तेव्हा तुम्हाला अनंत प्रश्न येतात. स्वतःच्या वैयक्तिक अनुभवानुसार काही प्रश्न रिलेट होत असतात, ते तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करतात आणि असं वाटतं की आपल्याला हे असं आहे, पण तसं काही नाही आहे. तो जो तुम्ही दृष्टांत बोलताय की शब्दा दृष्टी पलीकडे जा, दृष्टी पलीकडे म्हणजे काय, हॉरिझन जी लाईन आहे ती क्रॉस करते तिथे बघताना, विज्युअल विज्युअल विजन व्हिज्युअलाइज होताना क्रॉस करते, म्हणून तिथे असं गटांगळ्या वाव मारल्यासारखं होतं. परत त्या पेस मधून आपण बाहेर येतो आणि ही जी कसरत अशी चौकट मध्ये चालू असते. त्याचं एक रिझन सांगतो की हे हा दृष्टांत का जाणवतो. एके काळी मला त्या क्षितिज रेषेबद्दल फार कुतूहल होतं आणि म्हटलं ही माझ्या इथून लांब दिसते, कदाचित पुढे गेलं तर जवळ येईल, पण मी पुढे जाऊन बघितलं हे लँडस्केप करताना काहीतरी असं एकदा घडलेलं आहे. परत पुढे गेलो तिथे तेवढ्याच डिस्टन्सने पुढे अजून पुढे. हा जो प्रवास, हा जो प्रवास आहे ना, हे याच्यात एक गंमत आहे की एक व्हिजन आहे, जी दृष्टी आहे ते आपल्याला शोधण्यास कारणीभूत करते. हाच खरा त्याच्यातला बघण्याचा दृष्टून आहे. आणि आपल्याला ओवरसीज ज्याला आपण व्हिज्युअल आरोमा म्हणतो, त्या प्रकारे आपल्याला ते व्हिज्युअल मंत्रमुग्ध करत असं म्हणू शकतो, मंत्रमुग्ध करत असं म्हणू शकतो. माणूस शांत होत म्हणून तो फॉर्म दिसत नाही असं होऊ शकत. छान 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 उत्तर दिलंस तू. अजून काहीतरी द्वीप मिळवाय सर. तुमची सर्व कामे पाहिली तर आपण कुठे तरी अनंत अनंततेच्या प्रकाशात हा शोध घेत आहात. हा शोध तुमच्या ऊर्जेला पूरक आहे. कमेंट केली. थँक्यू. बऱ्यापैकी चांगलं लिहितो आजकाल, काही न्यूज मध्ये लिहितो, काही आर्टिस्टिक आहे बरोबर, तो पास आउट झालाय मला. छान करतो सर. यंग आहे असे आपण म्हणतो ना, एक प्रॉमिनंट अँड डॅशिंग थोडस आहे तो, पण ते त्याचं रक्त तसंच आहे आणि एजी आहे, साहजिक बोलतो तो बऱ्यापैकी चांगला बोलतो. सो पंडित तुझं अभिनंदन, खूप छान उत्तर दिली, मजा आला. 1.5 तास कसा गेला कळला नाही. तू जे काही आता योजलेस त्याला संपूर्णपणे शुभेच्छा देतो आणि मग मला असं वाटतं आता हा कार्यक्रम आपण संपवूया. काही सो थँक्यू व्हेरी मच.
थँक्यू. धन्यवाद तुम्ही आणि सर्वांनी अटेंड केलं इथल्या आणि लोक जे काही प्रेक्षक बघतायत आणि मला ऐकून घेतलं एवढ्या वेळ, त्याच्याबद्दल धन्यवाद सर्वांचे. गुड इव्हनिंग, गुड नाईट. भेटूया.